presenting my screen actually. This is what you have, like a Tinkercad. Let's go with the new circuit. Now what we'll be working today on is different sensors and actuators. Like there were few questions from your side too, related to the how to add and how to work out with some other options and why the default program is that. Now whenever you will take this, if I click on this particular code, there is no program, right? There is no program at all. And now when I take this Arduino at very first, and if I click it, and if I click on code, now it asks for this, either this one, or if you go with the text, if I click on continue, this is the default program. It comes up. Matlab, aap karo, kuch bhi karo, agar nahi karna hai. So, मतलब यहाँ पे ये प्रोग्राम आने ही वाला है. मतलब सीधा सीधा है कि ये वाला आपका अगर बोर्ड टेस्ट करना है आपको, तो इसके लिए आपके पास ये वाला आने ही वाला है सीधा सीधा. ठीक है, सो बाय डिफॉल्ट दिस कोड विल बी देयर. नाउ व्हाट विल डू इज इन टुडेज वेरी फर्स्ट टास्क, जैसे अभी अगर आपने पहले माइक्रो कंट्रोलर यूज किया रहेगा, तो माइक्रो कंट्रोलर में पूरा का पूरा ये पोर्ट होता है, वो पोर्ट भी यूज होता है डायरेक्टली. सो कैन वी यूज दैट पोर्ट कंप्लीटली? तो जैसे माइक्रो कंट्रोलर में यूज किया गया है, वैसे ही हम लोग इसमें यूज कर सकते हैं क्या? सो द आंसर फॉर दैट इज यस. एंड रिक्वेस्ट प्लीज टर्न ऑफ योर माइक. It disturbs a lot. Okay, thank you. Yeah, my screen is visible to everyone, right? Okay. Now, if at all I wish to use this, okay, then how to use this particular port? And ye complete port ke hisab se use karna kahin pe bhi aapko मतलब ये कहीं पे भी आपको सिखाया नहीं जाएगा. ओ बाय डिफॉल्ट ये वीडियो वगैरह में भी नहीं मिलेगा. तो दिस इज व्हाट आई एम टेलिंग यू, अपार्ट फ्रॉम व्हाट यू विल गेट इन यूट्यूब. यूट्यूब पे डायरेक्टली अगर सर्च करोगे तो इंडिविजुअल पिन के बारे में बात किया जाएगा. सो व्हाट विल डू इज पहले एक इंडिविजुअल पिन या दो पिन के बारे में बात करेंगे एंड देन विल गो विद द पोर्ट. ठीक है, तो आई विल स्टार्ट दिस कोड पर्टिकुलरली फ्रॉम द स्क्रैच. सो आई विल डिलीट दिस वन. Okay, now to start particular this code, now we need to start with, I am writing the code on the screen and okay, so I am trying to, this is like, so if you have void now setup and this is a function. सेटअप मध्ये असं काही लिहायचं ज्याच्याने तुम्हाला पिन मोड, म्हणजे आता जर मी मगाशीचा कोड दाखवला, सो दिस वाइड सेटअप ज्याच्यात पिन मोड आहे, राईट, हा पिन मोड तुम्हाला सेट करायचा आहे. पिन मोड मध्ये जर मला आता पिन नंबर 10 हा आउटपुट घ्यायचा आहे आणि पिन नंबर मला 9 सुद्धा आउटपुट म्हणून घ्यायचा आहे, म्हणजे मला दोन एलईडीज लावायचे 9 आणि 10. मी 9 वरती लिहू शकतो, 10 खाली लिहू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. सिक्वेन्स इज नॉट अ बिग डील. इफ यू विश अनदर इनपुट, इफ यू विश टू टेक एज लाईक अनदर पिन एज अन आउटपुट, यू कॅन कॉपी अँड पेस्ट दॅट अँड मेक दॅट पिन पर्टिक्युलरली हाय ऑर लो. त्यानंतर डिजिटल राईट, दिस इज अनदर फंक्शन ऍक्च्युली. डिजिटल राईटचा वापर करून नो मी आता काय करतो, हा 9 नंबर पिनला हाय करतो आणि डिजिटल राईट म्हणून पिन नंबर 10 ला मी लो करतो. ठीक आहे, याचा अर्थ काय, ज्यावेळेस पिन नंबर 9 हाय होईल, म्हणजे पिन नंबर 9 वरती जो एलईडी लावलेला आहे तो ऑन होईल, पिन नंबर 10 वरचा ऑफ होईल. आणि तसाच जेव्हा पिन नंबर इथे मी काय करतो, 9 वरती लो अँड देन डिजिटल राईट अगेन, this pin number will be, pin number 10 will be high, म्हणजे हा टर्न ऑन होणार. सो इफ आय गो बॅक नाव,
after this code, if I go back and if I take the LED, okay, and if I take this LED and if I place it in, and then another LED. Now if I take this one, me muddam without register daapote, it will show you the warning. हा असणार आहे ब्लॅक कलर, याला आपण करणार आहे रेड कलर, साइन कन्व्हेन्शन्स, आणि याला पण आपण करतोय ब्लॅक. ठीक आहे, याला ब्लॅक करून टाकूयात. ओके, 919 म्हणजे हे अल्टरनेटली ऑन ऑफ व्हायला पाहिजे जेव्हा मी हा प्रोग्राम रन करेन. आणि आता इथे काय होतंय बघा, मी रजिस्टर लावला नाहीये, करंट लिमिटिंग रेजिस्टन्स लावला नाही. जर मी करंट लिमिटिंग रेजिस्टन्स लावला नाही तर काय होणार आहे की तिथे एक एक्सक्लामेटरी मार्क येतो या एलईडीच्या वरती आणि तिथे सांगतो की देर इज नो करंट लिमिटिंग रेजिस्टन्स. म्हणजे तर जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दाखवतो. यू कॅन सी दॅट देर इज अन एक्सक्लामेटरी मार्क, इट इज शोईंग दॅट. ओके, आय नीड टू पॉज इट. ओके, नीड टू वेट फॉर दॅट. इफ आय अट ऑल टेक दॅट, इफ आय टेक द कोड अँड आय विल इन्क्रीज इट टू 10, दिस विल मेक इट एज अ 10 सेकंड्स. सो यू कॅन रीड दॅट करंट थ्रू द एलईडी इज 53.5 मिली एम्पियर राईट नाव, वाईल रेकमेंडेड मॅक्झिमम इज 20 मिली एम्पियर. सो the usable lifetime of the LED may reduce, कारण LED आतमध्ये गरम होऊन ती जळून जाऊ शकते. That's why there should be a current limiting resistance. If I stop this simulation and reduce this, I need to place the current limiting resistance here. So if I remove this by clicking a delete button, and if I take this now, if I at all wish to use this, I what I will do is I will make it as 220 ohm resistance. So it should be 220 ohm resistance. Now ekas exclamatory mark yenar, dusryala exclamatory mark yenar nahiye. So you can see that yala kai yenar nahi exclamatory mark after 10 seconds because there is a current limitation, because this is giving you a 5 volt output. 5 volt divided by 220 volts or 220 ohms will give you a sufficient, but for this LED we haven't placed any current limiting resistance, and that's the reason it is showing you the exclamatory mark as a warning. That's the beauty. Now what happens is, now if I wish to place eight of these, like eight of this particular thing, now another way is to use the resistance in different fashion, right? So if I wish to use this 8 LEDs, मला जर पिन नंबर 0 ते पिन नंबर 7 म्हणजे हे 8 LEDs वापरायचे आहेत आणि त्यांना यूज करायचं असेल, तर देन आय कॅन गो विथ द ब्रेडबोर्ड. आय कॅन गो विथ द ब्रेडबोर्ड. सो इफ आय गो विथ द ब्रेडबोर्ड, आय कॅन प्लेस द ब्रेडबोर्ड लाईक दिस. ब्रेडबोर्डवरचे कनेक्शन कसे असतात वगैरे मी त्याच्यावरती तुम्हाला एनलाइटन करत बसणार नाहीये. आता मला किती 8 LEDs हवे आहेत, सो 8 × 16, आय विल यूज 16 लाईन्स. सो 1 LED, देन अनदर LED, देन अनदर LED, देन अनदर LED. These are like 16 LEDs that I 8 LEDs I have. त्यातले कॅथोड्स आहेत सर, सगळे कॅथोड मी काय करतो एकमेकांना शॉर्ट करतो. नाव दिस इज द कॅथोड ऑफ दिस टू दिस अँड देन दिस टू दिस, दिस टू दिस अँड दिस टू दिस, दिस टू दिस. मी प्रत्येक LED चे कॅथोड
हे एकमेकांना शॉर्ट करतोय, बाकी असं काही वेगळं करत नाहीये, कॅथोड शॉर्ट करतोय. हे सगळे कॅथोड शॉर्ट केल्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर इकडे एक प्लस साईन आणि मायनस साईन असे आहेत, म्हणजे जे कन्व्हेन्शनली आपल्याला युज करायचे त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यातला मी हा एकच घेऊन जर मी निगेटिव्हला लावला आणि मी या ब्रेडबोर्डला पकडून जर इकडे घेतलं आणि ह्या जो मायनस आहे या मायनसला जर मी या ग्राउंडला लावला आणि इफ आय मेक ऑल दीज कलर ॲज अ ब्लॅक, यांना ब्लॅक केलं, सो इफ आय मेक दिस ॲज ब्लॅक, इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस. साईन कन्व्हेन्शन नुसार जर बघितलं तर चांगलं सुद्धा दिसतं अँड कळायला पण सोपं जातं. मी सगळे 8 च्या 8 LEDsला ब्लॅक करतो. हे सगळे कॅथोड एकमेकांना आता शॉर्ट झालेले आहेत. सो दीज आर ऑल कॅथोड आर कनेक्टेड टू ग्राउंड. ना या ग्राउंडच्या मध्ये मी एखाद्या ठिकाणी रेझिस्टन्स एकच रेझिस्टन्स टाकू शकतो. आय कॅन प्लेस इट दॅट वे ऑल्सो. मी इथून असे प्रत्येक ह्याला पण एक रेझिस्टन्स असा लावू शकतो. सो दिस इज द वे आय कॅन प्लेस इट. दिस इन फर्स्ट आय विल मेक इट एज 220 ओहम रेझिस्टन्स आणि याला याला कंट्रोल सी करून कॉपी करू शकतो अँड देन कंट्रोल व्ही करून पेस्ट करू शकतो. सो दिस इज लाईक अनदर देन कंट्रोल व्ही, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे. कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही अँड देन अनदर कंट्रोल व्ही. ठीक आहे, ओके. आता हे कनेक्शन मला इथून एक्सक्लुसिव्हली ही लाईन तर शॉर्ट राहते हे माहिती आहे आपल्याला. आता मला फक्त इथून ह्या लाईनच्या मधून यूज करून आहे ना ह्या पिन नंबर 0 ला वापरायचा आहे. सो इफ आय क्लिक ऑन दिस, दिस द वन, देन दिस वन, देन दिस वन, so likewise you need to take care that you are connecting it properly. And don't need to worry, like jar yacha varun jari geli line tari ti short hoil asa kai nasta, so it will not short it with that other wire. Theek hai, fakta kutlya yala connect karta hai te mahatvacha hai, ते काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. अँड देन फायनली दिस वन. सो दीज आर दी 8 LEDs आय कनेक्टेड इट विथ दिस. नाऊ नाऊ इफ आय स्टार्ट दिस पर्टिक्युलर प्रोग्राम, इट्स अ मायक्रो कंट्रोलर काइंड ऑफ अन प्रोग्राम, इट्स प्रीटी स्ट्रेट फॉरवर्ड प्रोग्राम. नाऊ आय नीड टू चेंज द कोड. The very first thing is to change the direction or to make them as an output. So mala kay karava lagel maiti ka, port pin mode 0, so pin mode la 1 asa karun copy paste karat basav lagel kashala 0 1 2 3 4 5 and then these two 6 and 7 असं करून मला आउटपुट म्हणावं लागेल. अँड देन प्रत्येक ठिकाणी मला डिजिटल राईट प्रत्येक पिनला एकेका पिनला लिहित बसावं लागेल. तर याच्या जागी एक अल्टरनेट मेथड आहे. याच्यात अल्टरनेट मेथड अशी आहे की हा जो पोर्ट आहे, आपण जसं मायक्रो कंट्रोलर, जर तुम्ही आधी मायक्रो कंट्रोलर शिकलेला असाल तर तिथे याला पोर्ट पिन म्हणतात. ऍट अ टाइम 8 पिनचा एकत्र करून त्याला पोर्ट म्हणलं जातं. म्हणजे जर तुम्ही आता थर्ड इयरला गेल्यानंतर, म्हणजे जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हा जरा हेवी डोस होणार आहे, त्यांना म्हणजे थोडस समजायला अवघड जाईल. बट डोंट नीड टू वरी, हा कम्प्लीट पोर्ट एकत्र वापरता येतो. मग आता ह्या पोर्टचा एकत्र डायरेक्शन सेट करत आहे, हे याचा आउटपुट डायरेक्शन आहे.
जर मला याला ऍज अ आउटपुट डायरेक्शन सेट करायचं असेल आणि इथे हा पोर्ट डी म्हणून वर्क करतो, आता हे पोर्ट डी वगैरे कशावरून आलं, तर याच्यावरती जी आय सी आहे ना, आय सी वापरलेली, त्या आय सी साठीचं पोर्ट बी, पोर्ट सी, पोर्ट डी असे नावं आहेत. सो हा जो ॲनालॉग पिन आहे त्याच्यासाठी तो जो असतो ॲनालॉग पिन्स, ते असतात तुमचे ॲनालॉग पिन्स जे असतात, ठीक आहे, हे ॲनालॉग पिन्स जे असतात तो पोर्ट सी आहे, त्यानंतर हा 8 ते 13 हे पोर्ट बी आहे आणि हा पोर्ट डी आहे. हा काय पोर्ट डी, जर तुम्ही त्याच्यावरती घेऊन गेला तरी तो D0 to D7, हा D8 D9 हा दाखवतोय ना, या कन्व्हेन्शनुसार जर बघितलं तर हा पोर्ट बी आहे, हा पोर्ट डी आहे आणि हा खाली पोर्ट सी आहे ॲनालॉगचे, ठीक आहे. त्यांना इंडिव्हिज्युअल पिन तरी वापरता येतातच, पण एकत्र जर मला वापरायचं असेल तर, सो व्हॉट आय विल डू इज मी आता त्यांना एकत्रच मला चेंज करायला, मग याच्यासाठी एक कॉमन मध्ये रजिस्टर दिलेला आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू लिहिली डीडी. सो DDRD इज अ डायरेक्शन ऑफ युअर पोर्ट डी, ठीक आहे. सो DDRD इज द डायरेक्शन पोर्ट. सो आता हे मला कळालं कसं, तर मी काल सांगितल्याप्रमाणे Arduino.cc या याच्यावरती आहे ना सर्च आहे, ठीक आहे, इथे सर्च वर आहे. सर्च मध्ये जर तुम्ही पोर्ट मॅनिप्युलेशन वगैरे सांगितलं ना, तर मग असं येतं, ठीक आहे, पोर्ट रजिस्टर्स, याच्यावरती बघा, पोर्ट बी इज डिजिटल पिन नंबर 8 to 13, सी इज पोर्ट युअर अनालॉग पिन्स, आणि पोर्ट डी म्हणजे काय, डिजिटल पिन 0 to 7. मग त्यांना वापरायचं कसं, DDRD हा रजिस्टर त्यांचे डायरेक्शन सेट करण्यासाठी वापरतात, आणि पोर्ट डीचा यूज करून मी काय करू शकतो, त्यांच्या त्याच्यावरती जी व्हॅल्यू आहे ती राईट करू शकतो, ठीक आहे. आणि पिन डी याचा वापर करून मी त्या व्हॅल्यूज काय आहेत ते पण बघू शकतो. सो पिन डी, DDRD याचा वापर करून आता आपण पोर्ट डी वापरणार आहोत इथे. लेट्स डू दॅट टू. सो पोर्ट डी लिहिला, आता मला जर आउटपुट पोर्ट बनवायचा असेल, तिथं लिहिलेलं आहे, खाली एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, इथे बायनरी मध्ये लिहिलेलं आहे. हे बी म्हणजे काय, हे बी स्टँड फॉर बायनरी इन युअर सी लँग्वेज. सी लँग्वेज मध्ये याला बायनरी म्हणतात. सो बायनरी मध्ये काय करू शकतो, 111 हे असं लिहून तुम्ही त्याची डायरेक्शन सेट, जर 1 असेल तर तो ऍज अ आउटपुट बनतो आणि जर 0 असेल तर तो ऍज अ इनपुट बनतो पर्टिक्युलर पिन. आता इथं 8 पिन एकत्र यूज करतोय आपण, हा हे 8 च्या 8 पिन एकत्र यूज करतो. मग आता जर मला हेच बायनरीच्या जागी, मी असं बायनरी मध्ये लिहू शकतो, बायनरी मला सगळे आउटपुट पाहिजे, तर मी 111 हे 4 आणि 1 2 3 4 असं लिहिलं तर तो डायरेक्टली, आता याचाच हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट आहे 0xFF, त्यालाच हेक्साडेसिमल मध्ये 0xFF असं लिहितात. सो आय कॅन यूज दिस ऑर आय कॅन यूज 0xFF, मी असं सुद्धा लिहू शकतो 0xFF. हेक्साडेसिमल जर तुम्हाला डिजिटल डिझाईन, डिजिटल टेक्निक्स मध्ये जे स्टडी केलंय की नाही तुम्ही, ह्या 4 ला तुम्ही सेपरेट करता आणि ह्या 4 ला, आणि 111 चा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट काय, एफ आहे, बरोबर आहे. तो मग हे 0x स्टँड फॉर हेक्साडेसिमल इन सी लँग्वेज. सी लँग्वेज मध्ये हेक्साडेसिमल जर रिप्रेझेंट करायचं असेल तुम्हाला, तर तो 0x लिहितात. 0xFF चा अर्थ असा होतो की इट्स अ हेक्साडेसिमल, अँड दॅट्स वाय वी आर युझिंग इट, राईट. सो ही मेथड आहे. आता मी या फक्त एका लाईनने, मगाशी जेवढ्या 8 लाईन्स लिहिलेल्या की नाही, त्या 8 लाईनच्या जागी ह्या एका लाईनच्या कोडनी सेम काम होतं, हे सगळे पोर्ट पिन्स आउटपुट बनतात, ठीक आहे. सो हे झालं सेटअपचं काम, म्हणजे हे आउटपुट बनवलंय, मला काम झालंय इथलं. सो सेटअपचं काम झालं. आता मला इथं डिजिटल राईट, मला प्रत्येक पिनला लिहित बसायची गरज नाहीये, मला प्रत्येक पिनला लिहित बसायची गरज नाहीये. मला काय करायचंय, आता सगळ्याच्या सगळ्या पिन्सला हाय करायचंय. मग मी काय करतो, पोर्ट डी इज इक्वल टू 0xFF, म्हणजे सगळ्या पोर्ट पिन्सला मी 11 पाठवतो आणि सगळ्या पिन्सला मी काय करतो 00 पाठवतो. 0x00चा अर्थ काय होतो, सगळ्याच्या सगळे पिन्स, म्हणजे असं बायनरी मध्ये जर बघायला गेलो तर याचा अर्थ होतो B000 असा होतो, आणि याचा अर्थ होतो बायनरी मध्ये बी
1111 असा होतो, ठीक आहे. आपण पॅटर्न सुद्धा बदलून बघूयात. झाला एवढाच कोड आहे, हाच कोड वर्क कसा करतो बघा, ठीक आहे. सो व्हॉट शुड हॅपन, ऑल द एलईडीज शुड टर्न ऑन अँड ऑल द एलईडीज शुड टर्न ऑफ आफ्टर एव्हरी एव्हरी लाईक 1 सेकंड, म्हणजे 1000 मिली सेकंड केला मी त्याला, ठीक आहे. सो इफ आय रन दिस कोड यू कॅन सी दॅट ऑल द एलईडीज आर टर्निंग ऑन अँड ऑल द एलईडीज आर टर्निंग ऑफ. मला असं वाटलं काय करावं, मला अल्टरनेट हा एकदा चालू व्हावा मग हा चालू व्हावा असं करायचंय, पॅटर्न मला बदलायचा आहे. लेट्स डू दॅट देन. मग मला पॅटर्न कसा हवा आहे, ओके, लेट मी टेक अ पॉज हियर, लेट मी टेक अ पॉज. मी जे बोलतोय ते कळतंय? कॅन एनीबडी लाईक गिव्ह द फीडबॅक? मी जे बोलतोय जो कोड दाखवतोय तो कळतोय? ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू. ओके, लेट्स गो अहेड. मला आता पॅटर्न काय करायचा, अल्टरनेट करायचा, म्हणजे सपोज मला असा पॅटर्न बनवायचा आहे, बायनरी मध्ये 0 1 0 1 1, राईट, असा बनवायचा आहे. आणि दुसरा इथे त्याच्या खाली कसा पाहिजे, एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे बी 1 0 1 0 1 0 1 0. जर तुम्ही याला नीट पाहिलं तर याला हेक्साडेसिमल रिप्रेझेंट करायचं असेल, याला हेक्साडेसिमल रिप्रेझेंट करायचं असेल तर काय येणार हो, 1 0 1 0 1 0 1 0, म्हणजे काय असतं, 0xAA, आणि यालाच काय येतं, 0x55, यु नो आय कॅन सेपरेट इट आउट. ओके, 0 1 1 राहिला होता, ठीक आहे. सो व्हॉट आय गेट हिअर इज 55. जर मी 55 इथे, म्हणजे एफ एफ च्या जागी सगळे 1 च्या जागी मी इथं 55 टाकला आणि इथं ए ए टाकला, ठीक आहे. सो व्हॉट विल हॅपन, लेट सी दॅट. सो इफ आय रन दिस कोड नाव यू कॅन सी दॅट इकडचे 4 इकडचे 4 येते लक्षात. सो दिस इज व्हॉट यू हॅव द पॅटर्न्स, पॅटर्न्स असे तयार करू शकता तुम्ही. आता याच्या पुढे जाऊन, ठीक आहे, याच्या पुढे जाऊन. नाव इफ आय विश टू हॅव अ कोड लाईक दिस, मी जर असा लिहिला सीसी अँड 33 काय होईल हो? कॅन एनीबडी, मी बिफोर आय रन दिस विथ दिस सीसी रनिंग मध्ये, नाही नाही, या सीसी आणि 33 नी काय होतं सांगा. त्यासाठी बायनरी हे येणं गरजेचं आहे, सांगतो. बायनरी मध्ये काय होत, जो सीसी आहे सीसीचा अर्थ होतो 1100 अँड देन 1100. सो सीसी स्टँड फॉर दिस, ठीक आहे, इज इट विजिबल? ओके, अँड नाव इफ आय गो विथ 33, if I go with 33, this is going to be 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1. म्हणजे काय, at a time दोन दोन म्हणजे पेअर मध्ये हे ऑन ऑफ होतात. सो इफ यू रन दिस कोड ना यू कॅन सी दॅट पेअर मध्ये इकडचे 2 मधले 2. सो दीज आर द पॅटर्न्स दॅट यू कॅन जनरेट युझिंग पर्टिक्युलरली दिस स्टफ, ठीक आहे. ओके, आता आता मध्ये आता तुम्ही बोललेस ना की सर रनिंग एलईडी, नाव रनिंग एलईडी जर मला करायचं असेल, व्हॉट चेंज आय नीड टू डू इज, व्हॉट आय विल डू इज आय विल टेक दिस स्टफ कंट्रोल सी अँड देन आय विल पेस्ट इट अप अँड मी याला कमेंट करून टाकतो. वरचा पार्ट जो आहे मी याला कमेंट करतोय वरच्या पार्टला, ठीक आहे, so that we will be able to use this in later stage. Mala ata kay karayche running led karayche, theek hai. Now for running led mala at a time ekach bit on karayche ani ekach bit on karun mala ekach bit off karayche, theek hai.
जर मला एकच बिट ऑन करून एकच बिट ऑफ करायचं असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये आय नीड टू शिफ्ट इट. मला ही व्हॅल्यू जी आहे 0x01 ती शिफ्ट करायची आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, मी इथं खाली एक्सप्लेन करतोय, मॅग्निफाय करून इथे एक्सप्लेन करतो. म्हणजे काय करावं लागेल, मला पोर्ट डी ला, ठीक आहे, पोर्ट डी ला बघा, जर मला रनिंग पॅटर्न तयार करायचं असेल तर पहिला 0000001 म्हणजे एक एलईडी ऑन होणार. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे, 0000010 असं जायला पाहिजे. त्यानंतर काय व्हायला पाहिजे, 0000100, ठीक आहे, त्यानंतर 0001000, ठीक आहे, देन 0010000 अँड सो ऑन. अशा पद्धतीने माझा पॅटर्न काय व्हायला पाहिजे, यायला पाहिजे, बरोबर आहे. अशा पद्धतीने पॅटर्न येत गेला पाहिजे. जर अशा पद्धतीने जर पॅटर्न पाहिजे असेल तर मी प्रत्येक मग पोर्ट डीला मी काय लिहू शकतो, पहिल्या केसमध्ये मी काय लिहू शकतो, याचा इक्विवॅलेंट काय येणार, 0x01, बरोबर आहे. त्यानंतर काय येणार आहे, याचा इक्विवॅलेंट 0x02, बरोबर आहे. त्यानंतर 0x04, 0x08 अँड देन 0x10 अँड त्यानंतरचा असाच तुम्ही करू शकता 0x20 आणि त्यानंतरचा असणार आहे 0x40 आणि लास्टला असणार आहे तुमचा 0x80 आणि परत रिपीट. पण हे सगळं असं मॅन्युअली एक एक व्हॅल्यू देण्यात काय अर्थ नाहीये ना. मग असा जर मला पॅटर्न हवा असेल तर सी लँग्वेज मध्ये एक सिंपल त्याचे युजफुल फीचर्स आहेत. आता मी सांगतो ते बघा. मला आता व्हॅल्यूज किती आहेत, ठीक आहे, लेट्स टेक अ काउंटर म्हणून मी एक इंटीजर सेटअप करतो, ठीक आहे. मी काय करतो, एक इंटीजर घेतो, इंटीजर आय मी सेटअपच्या बाहेर घेतलाय आणि त्याची व्हॅल्यू 0 ठेवतो. ग्लोबल डिक्लेरेशन केलंय, ठीक आहे, इंटीजर आय घेतलाय, त्याची व्हॅल्यू काय ठेवली आहे मी, 0, ठीक आहे, एक ग्लोबल डिक्लेरेशन केलंय. नाव आता मी काय करतो, एक फॉर लूप घेतो, फॉर आय इक्वल्स टू 0 I less than 8 I plus plus. मग अशा केस मध्ये काय करायचंय, आय चं व्हॅल्यू घेऊन मला करायचंय काय. लेट्स डू दिस 0x01, ठीक आहे, त्याला कुठे शिफ्ट करायचंय, इकडे, म्हणजे लेफ्ट शिफ्ट, कितीने, आय ने, राईट, आय ने लेफ्ट शिफ्ट करतोय मी. तर बघा काय होत. त्यानंतर मला त्याला ऑफ पण करायचंय, मला त्याला काय करायचंय, ऑफ पण करायचंय. जर मला ऑफ करायचं असेल तर काय करावं लागेल, 0x00, ठीक आहे, इट विल टर्न ऑफ ऑल द एलईडीज, इट विल टर्न ऑफ ऑल द एलईडीज. आता आय ने शिफ्ट होतोय आणि त्यानंतर तो ऑफ करतोय आणि मी हा फॉर लूप बंद केला. आता लक्ष द्या, सगळ्यात पहिले आता मी इथे खाली त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. लूप, फॉर लूप जेव्हा असणार आहे, पहिला आय ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे, ठीक आहे. या ऑपरेटरचा अर्थ, या ऑपरेटरचा अर्थ असतो युअर शिफ्ट टू द लेफ्ट, शिफ्ट टू द लेफ्ट म्हणजे हा 0x01 ही हेक्साडेसिमल व्हॅल्यू शिफ्ट कर कुठं, लेफ्ट साइडला. म्हणजे आता तुम्ही शिफ्ट रजिस्टर शिकलेला आहात, त्याच्यामध्ये सिरियल शिफ्टिंग असतं. सिरियल शिफ्टिंग मध्ये जर मी इथे पुढे मेन्शन केलं की किती बिटनी शिफ्ट करावा. आता स्टार्टला आय ची व्हॅल्यू ही 0 आहे, म्हणजे ही 01 व्हॅल्यू कितीने शिफ्ट होते, 0 ने शिफ्ट होते, म्हणजे शिफ्ट होते का, नाही. जेव्हा आय ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा 0000001 राहते,
ठीक आहे. जेव्हा आय ची व्हॅल्यू आता एक ने वाढणार आहे, बरोबर ना, हा लूप झाला, हा लूप एक्झिक्यूट झाला, ठीक आहे, हा लूप एक्झिक्यूट झाला, आय ची व्हॅल्यू आता वाढली आहे आय प्लस प्लस मुळे आणि वन झाली आहे. वन झाल्यानंतर काय होतं, इथे येतं आणि झिरो वन एकनी शिफ्ट कर, एकनी शिफ्ट कर म्हणजे याचा अर्थ काय होतो, झिरो 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 झिरो, ठीक आहे, आणि झिरो झिरो हा जो एक आहे, हा जो एक आहे, हा वन जो आहे तो एकनी शिफ्ट होतो. मग एकनी शिफ्ट झाला की हा वन येतो आणि इकडे झिरो येतो, शिफ्टिंग आहे, ठीक आहे. अँड देन आय ची व्हॅल्यू काय होते, पुढे टू होते, ठीक आहे. टू झाल्यानंतर काय होतं, झिरो 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 वन झिरो झिरो, दोन्ही शिफ्ट झाली आहे. त्यानंतर आय ची व्हॅल्यू तीन होते, तीन झाल्यानंतर तो तीन ने शिफ्ट करतोय, ठीक आहे. आय ची व्हॅल्यू आता तीन झाली, त्यानंतर काय होणार आहे, तो तीन ने शिफ्ट वन झिरो झिरो. तसा चार ने शिफ्ट केले की तो पुढचा व्हॅल्यू, पाच ने शिफ्ट केला की पुढचा, सहा सात पर्यंत येतो, आठ होतो का, नाही, आठला एक्झिक्युशन बंद होतं. सो दॅट्स इट, एवढासाच प्रोग्राम आहे. एवढाशा प्रोग्रामने जर तुम्ही बघितला, म्हणजे आता हा मधला पार्ट तर मी कमेंट करून टाकलाय, हा नसला तरी इथं, म्हणजे आय आय विल डिलीट दिस अँड आय विल टेक दिस डाऊन साईड. यावर इथला जो एवढासा घेतलेला कोड आहे की नाही, एवढासा, एवढ्याशा कोडने, एवढ्याशाच कोडने तुमचा हा रनिंग एलईडी बनतो. म्हणजे एक एलईडी ऑन होतो, त्यानंतर त्याच्या पुढचा एलईडी, त्याच्यानंतर पुढचा एलईडी, त्याच्यानंतर पुढचा एलईडी. सो लेट सी दॅट हाऊ द थिंग्स वर्क. सो इफ आय स्टार्ट दिस, यू कॅन सी दॅट दिस एलईडी ऑन, त्यानंतर हा, त्यानंतर हा एकदम हळू पळतोय, स्लो रनिंग चालू आहे, बट इट रन्स. नाव इफ आय स्टॉप दिस सिम्युलेशन अँड इफ आय रिड्यूस दिस to like 500 and like 200 and this to a 500, this will look like quite fast. Okay, okay, looks good. This is the running LED, right? Okay, let me pause in here like for a minute or two. If you have any questions, queries, like doubt, सर हे काय केलं हे कळालंच नाही, हा लूपच कशाला घेतला, हे लूप मध्ये काय होतं, हा फॉर लूप म्हणजे काय, फॉर लूप इज फॉर रिपीटेशन ऑफ दीज कमांड्स अँड टू वर्क आउट विथ. ओके, थिंक अबाउट इट. इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज फील अँड फायर इट अप. सर झिरो एक्स झिरो वन ऑन साठी घेतला ना? हा म्हणजे एकच एलईडी ऑन साठी घेतला. आता मला जर दुसऱ्या साईडनं जर घ्यायचं असेल तर मला आता आता हा रनिंग जो आहे, हे जे रनिंग व्हायला लागलंय, ठीक आहे ना, आता बघा हा रनिंग कुठून इकडच्या साईडने तिकडे चाललाय, बरोबर आहे की नाही, म्हणजे एलएसबी साइड कडून एमएसबी, म्हणजे मी आता इथं दिसताना दिसताना मला कसं दिसतंय, लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे, आपला राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे चाललाय. मला आता उलट पाहिजे तर काय चेंज करावा लागेल? झिरो एक्स झिरो 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 एक्स झिरो झिरो नाही, दा थांब सांगतो आता. एव्हरीवन लुक, एनीबडी कॅन यू एनलाइटन, लाईक जर मला डायरेक्शन चेंज करायची असेल तर? सर साइन चेंज करावं लागेल, ते साइन सर इथली ना, हो सर. हा फक्त एवढं करून चालेल का, होईल का? झिरो वन झिरो झिरो, ओके झिरो वन झिरो झिरो, ओके प्रिटी क्लोज. त्यालाच हेक्साडेसिमल मध्ये काय बघा, मगाशी मी खाली व्हॅल्यूज दाखवल्या होत्या सगळ्या. आता काय करायचंय मला, पहिल्यांदा इकडची एलईडी झिरो वन झिरो 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 झिरो, म्हणजे याचा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट काय येतो, झिरो एक्स एट झिरो येतो, एट झिरो, बरोबर आहे. मग आता मी या कोड मध्ये
मी असं लिहिलं 0x80 आणि चेंज द डायरेक्शन, डायरेक्शन चेंज केली, संपला एवढासाच काय तो कोड. आता जर मी हा कोड दाखवला, नाउ इफ आय क्लिक ऑन दिस अँड इफ आय स्टार्ट द सिम्युलेशन, यू कॅन सी दॅट इट हॅज चेंज द डायरेक्शन नाउ. दिस इज मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट नाउ. यस. ओके, एनीथिंग एल्स ना, लाईक यू फील इट लाईक दॅट कॅन बी वर्कड आउट. ओके, आता मला असं करायचंय, मला काय करायचंय, कॅन यू थिंक ऑफ दिस. हा, मला फक्त आता हे सगळे एलईडीज आहेत ना, फक्त ऑड नंबरलाच ब्लिंक कराव्यात. काय चेंज करावं लागेल मला कोडमध्ये? या आता मला सांगा, 8 LEDs आहेत, 8 LEDs असतील तर किती नंबर मला चेक करता येतील हो टोटल? डीटी यायला पाहिजे, डीटी समजायलाच पाहिजे, डीटी जमलंच पाहिजे. डीटी जर व्यवस्थित येत असेल, डिजिटल टेक्निक जर व्यवस्थित येत असेल, त्याच्यातला नंबर सिस्टीम जर कळाला असेल, तर तुम्ही कुठल्याही कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल राहाल. जर माझ्याकडे 8 पिन्स असतील किंवा 8 बिट्स असतील, तर माझ्याकडे किती लेवल्स असणार आहेत? हाऊ मेनी लेवल्स किंवा हाऊ मेनी नंबर्स आय कॅन यूज, किती नंबर्स यूज करू शकतो? यस, कॅन एनीबडी एनलाइटन ऑन दॅट? नोबडी. Somebody. Yes. Okay. Without like 2 to the power 8, that is like 0 to 255. म्हणजे 255 नंबर पर्यंत मी जाऊ शकतो डिस्प्लेसाठी. ठीक आहे, मग जर ते मला करायचं असेल, आता हा झाला तुमचा रनिंग एलईडीचा. रनिंग एलईडीचा जर मी बाजूला ठेवला, सो इफ आय कमेंट इट आउट, लाईक मी याला जर कमेंट टाकला परत, सो लेट सी व्हॉट आय विल डू इज आय विल कॉपी दिस अप अँड देन आय विल पेस्ट लाईक अ कमेंट ऑन दॅट. ठीक आहे, अँड नाऊ इफ आय पेस्ट इट बॅक, मला काय करायचंय, 0 to 255 बघायचे. आता सो 0 to 256 घेतलं मी, आय कॅन टेक 255 अँड आय मेक इट एज लेस दॅन इक्वल टू. मला काय करायचंय, आय कधी डिस्प्ले व्हायला हवा किंवा पोर्ट वरती कधी व्हॅल्यू जायला पाहिजे, जेव्हा तो ऑड आहे. ऑड असेल तर इफ कंडिशन, इफ आय मॉड 2 इक्वल टू इक्वल टू 1, म्हणजे काय हो, जर ती व्हॅल्यू ऑड असेल तर काय कर, ती डिस्प्ले कर. काय कर डिस्प्ले, आय आय ची व्हॅल्यू डायरेक्टली काय कर, डिस्प्ले ला पाठव. सो दॅट इज द डिले. अँड देन एल्स मध्ये काय असायला पाहिजे, पोर्ट डीला डायरेक्टली तो काय कर, 0 ठेव. ठीक आहे, बघा इथं काय करतो तो, आय ची व्हॅल्यू पहिले 0 आहे, सो 0 आहे, आय मॉड 2 केलं. ओके, आय शुड नॉट स्टार्ट विथ 0, I should start with 1 rather. ठीक आहे, सो आय मॉड 2 जर केला मी, इक्वल टू 1 असेल, म्हणजे मी 1 ला जर 2 नी डिवाइड केलं तर बाकी किती येते, 1 येते, राईट. सो तो मॉड म्हणजे मॉड ऑपरेटर काय करतोय 2 करतोय, राईट, 2 ने मॉड करतोय आपण, तर इक्वल टू 1 येणार आहे. मग हा काय करतो, पोर्ट 0, सो पोर्ट डी वरती काय डिस्प्ले होणार, आय.
सपोज आय ची वैल्यू आता 15 है, आय ची वैल्यू 15 है, 15 मॉड 2 गिव्स मी 1, कधी 15 ला दोन नी भाग जात नाही आणि मॉड ऑपरेटर तुम्हाला बाकी देतोय. जेव्हा कुठल्याही संख्येला आपण दोन नी भागतो त्यावेळेस त्याची बाकी आयदर 0 असते किंवा 1 असते. जर 0 असेल तर ती संख्या सम असते आणि जर त्याची बाकी जर 1 असेल तर ती संख्या विषम असते. म्हणजे त्यालाच आपण ऑड अँड इव्हन म्हणतो इंग्लिशमध्ये, ऑड नंबर अँड इव्हन नंबर. आता मला सगळे ऑड नंबर करायचे, ऑड नंबर असेल तर त्याची बाकी राहणार आहे आणि जर इव्हन नंबर असेल तर त्याची बाकी 0 राहणार आहे. सो दॅट विल डिस्प्ले ऑन. सो लेट सी हाऊ द पॅटर्न विल लुक ऑन दिस पर्टिक्युलर. सो पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. 1 डिस्प्ले होणार. 1 डिस्प्ले झाला की हा एलईडी ऑन होतो. ठीक आहे, हा एलईडी ऑन होतो. पहिल्यांदाच पॅटर्न सांगतो, हा एलईडी ऑन होतो 1 ला. ठीक आहे, 1 ला हा एलईडी ऑन झाल्यानंतर काय होणार हो, 2 ला तर 0 राहणार. मग 3 ला, 3 ला काय होतो, हा एलईडी. ठीक आहे, हा म्हणजे हे दोन्ही एलईडी ऑन होणार 3 ला, 3 च्या केस मध्ये. त्यानंतर हे 101 होतं, 101 नंतर 111 होत, त्यानंतर 111 नंतर काय होत, 1001 होत, त्यानंतर 1011 होत, त्यानंतर 1110 होत, अँड देन 1111. सो सॉर्ट ऑफ थिंग्स राईट. सो इफ आय स्टार्ट रनिंग दिस, इफ आय प्ले दॅट, ही एलईडी, ही जी एलएसबी आहे ना, एलएसबी एलईडी, ही हमेशासाठी ऑन राहणार आहे. फक्त ज्यावेळेस तुमचे एल्स वाला पार्ट आहे ना, त्यामुळे जेव्हा बाकीचे पण एलईडी असणार आहेत ना, ही एलईडी हमेशासाठी, कारण लास्टचे व्हॅल्यू जी आहे ना ती 1 नसते. सो दॅट्स वाय. नाव यू कॅन सी दॅट 3, 5, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, so on and so forth. This is going to be there, right? So all the odd patterns, all the odd numbers are getting displayed. And similarly, tita fakta code madhe, ya code madhe jar mi fakta 1 cha jagi ita 0 kela, ya ita 0 jar kela mi, tar jevde kai even number ahet 0 to 255 madle, te sagle display la chalu hona. Yes? That's the beauty of this programming. Stop. And if I make it as 0, if I make it as 0 and if I start now, all the even numbers now, 10, 12, 14, then 7, 18, then 20, 24, 26, so on and so forth. All the even numbers now, all the even numbers are getting displayed. This is happening through your board. No, आपण Arduino board through करतो हे सगळं. Yes, getting this? Okay. Let's pause for this moment. Now, this is related to your digital thing. Now, what we'll do is let's talk about this push button. If I wish to have this push button. आता push button मध्ये काय आहे, हे चार टर्मिनल आहेत, हा 1BA, हा 1A, हा 2BA, हा 2A. ओके, 1A, 1B आणि हा 2B, 2A. म्हणजे हे वन साइड जो आहे ना, 1A आणि 1B, हे दोन्ही ऑलरेडी शॉर्ट राहतात इंटरनली, आणि हे 2B आणि हा 2A हे इंटरनली शॉर्ट राहतात. मग आता मला जर शॉर्ट करायचं असेल या दोघांना, तर मग इथं जर मी काही लावलं, इथं ग्राउंड वगैरेला कनेक्ट केलं, अँड इफ आय टेकन दॅट ॲज अ इनपुट, देन आय कॅन यूज इट. सो लेट सी मी काय करतो. वॉट आय विल डू इज लेट्स कनेक्ट दिस पर्टिक्युलर वायर टू 5 व्होल्ट. मी इथं काय करतो, इथं जो 5 व्होल्ट आहे तो वायर घेतो,
तुम्ही या ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह पार्टला लावून टाकतो. ठीक आहे, सो दिस आय कॅन चेंज द कलर टू अ रेड, दॅट इज युअर 5 व्होल्ट. नाउ दिस इज युअर 5 व्होल्ट लाईन अँड आय कॅन टेक दिस 5 व्होल्ट अँड आय कॅन शॉर्ट इट. सो आयदर दिस वे ऑर दिस वे डझंट लुक गुड. What I can do is, I can take it from outside. ठीक आहे, त्यानंतर रेड आणि तसंच पद्धतीनं मी ब्लॅक घेऊन आय कॅन शॉर्ट इट फॉर आय विल मेक दिस एज अ ब्लॅक अँड that makes it as a complete ground and this makes it complete VCC. theek hai, now ya itha jo connected hai mag mi ithe limiting resistor takla. I can place it a limiting resistor. I can place it as like 100 ohms. 100 ohm will do for me. theek hai, now this is 100 ohm resistance and now what I can do is I can take this up a terminal and I can take that terminal to somewhere here. Okay, what I can do is I can take this to a like pin number 12. Okay, looks good. Pin number 12 la getla mi. Ha input signal aahe tyamule apan tyala kay karuyat, yellow ki orange giyuyat color. Theek hai, so this is signal line. So what will happen is whenever I will press this push button, whenever I will press this push button, the logic 1 will be transferred to the, now even logic 1, instead of logic 1, if I wish to pass the logic 0, then also I can do it. Now if I wish to connect that way, I will show you that too. So what I can do is I will use this as a pull up resistor. Okay, I will use this as a pull up resistor. Me ithun ithe short karto ani ha pull up resistor varti VCC la lavto. And what I'll do is pull up resistor, I will take it as like 1 kilo ohm. 1 kilo ohm geto ani ha jo terminal hai tumhi ground la connect karto. So this is your black line and this is your orange, this is your VCC, so this is the red part. Okay, now चेक आउट व्हॉट इट लुक्स लाईक इज, इथून जो कनेक्शन आहे इथे आल्यामुळे बाय डिफॉल्ट या लाईनला हा डी जो 12 पिन नंबर आहे त्या पिन नंबर 12 ला जो इनपुट असणार आहे तो 5 व्होल्ट असणार आहे हमेशा. आणि द मोमेंट इफ यू शॉर्ट दिस, इफ यू प्रेस दिस बटन, इफ यू प्रेस दिस बटन, दिस विल बी शॉर्ट सर्किटेड, लाईक दिस विल बी शॉर्ट विथ द ग्राउंड अँड देन दिस पर्टिक्युलर ग्राउंड ground voltage will be transferred here and from here indeed to the pin, ya pin la janar to, tyamule by default ha VCC asnar ithun te ith through this particular resistance, dyala pull up resistance mantat, additional amount of current jar tumhala hava asel tar. And with this mata mala yacha related jar program lihayacha aahe, kay lihayacha aahe, mi jar ha push button press kela तर काय व्हावं, काही एखादी गोष्ट व्हावी असं जर मला वाटत असेल तर त्याच्या रिलेटेड एक प्रोग्राम लिहायचा आहे मला. तर तो प्रोग्राम काय लिहिणार बघूयात आपण. सो लेट सी तो प्रोग्राम काय आहे. नाव इफ आय चेक आउट विथ द कोड, मी आता या पिनला पिन नंबर 12 ला काही केलेलंच नाहीये डिफाईन, मी पिन मोड वगैरे काही सांगितलंच नाहीये. नाव जर मला पिन मोड वगैरे बघायचं असेल, पिन मोड बद्दल माहिती नसेल, मला कसा लिहायचा ते माहित नसेल, देन सिंपल पिन मोड ऑर्डिनो असा लिहायचा. हा पिन मोड केस सेन्सिटिव्ह आहे, यु नो मी आधी सुद्धा सांगितल्यानुसार ज्या काही फंक्शन रिलेटेड तुम्हाला माहित नसेल यू कॅन सर्च इट अपॉन
त्यानंतर पिन मोड मुळे हा जो पिन पिन नंबर आहे, पिन नंबर आणि त्याचा मोड आउटपुट आहे का इनपुट आहे. आता इथं जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, हो इनपुट म्हणून आहे, राईट. सो लेट्स टेक दॅट पिन मोड, पिन देन एम इज कॅपिटल मोड, पिन नंबर 12 अँड इट्स इन इट्स अ इनपुट. सो आय विल बी टेकिंग इट एज अ इनपुट, राईट. सेमी कॉलन द्यायला विसरायचं नाही आहे. आता काय करायचं, लेट्स डू दिस वे. मगाशी केल्याप्रमाणे आपण काय करूयात, जर हा बटन प्रेस करून ठेवला तर त्याने एका डायरेक्शननी वर्क करावं, आणि जर तो जर तो प्रेस नसेल तर दुसऱ्या डायरेक्शन न रनिंग एलईडी वर्क करावी. त्यासाठी मी काय करतो, याला कॉपी करतो अँड आय विल व्हॉट आय विल डू इज आय विल कमेंट दिस आउट. आणि मगाचा जो कोड आहे ना, हा हा आपण यूज केलेला, बरोबर आहे. सॉरी, हा जो कोड आहे तो रनिंग एलईडीचा आहे, ठीक आहे. आता रनिंग एलईडी मध्ये आपल्याला बटन वरती डिपेंडन्सी करून घ्यायची आहे, ठीक आहे. मग आता मला काय करावं लागेल, डिजिटल रीड हा बटन, या बटनची व्हॅल्यू काय आहे हे रीड करायचंय. मग त्या इफ कंडिशन नुसार, इफ डिजिटल, ठीक आहे, रीड, कुणाचं डिजिटल रीडिंग करायचंय मला, पिन नंबर 12 टी इक्वल टू इक्वल टू, जर झिरो असेल लो असेल, इक्वल टू लो, तर काय व्हावं. आता हे लो कधी होणार आहे, जर तुम्ही इथं हा बटन प्रेस केला तर. एल्स, एल्स, एल्स मध्येच काय व्हायला पाहिजे, हा पार्ट, ठीक आहे. सो हा पार्ट काय करूयात, आपण आहे तसा घेऊयात आणि याची डायरेक्शन चेंज करूयात, ठीक आहे. आपण काय करूयात, 01 करूयात आणि त्याची डायरेक्शन इकडे करूयात, ठीक आहे. काय होतंय ते बघा, नीट लक्ष द्या. पहिला काय होणार, विथ डिजिटल रीड या फंक्शन मुळे या पिन नंबर 12 वरती जी काय व्हॅल्यू असेल ना, ती व्हॅल्यू रीड केली जाईल. ती व्हॅल्यू रीड केल्यानंतर जर तो बटन प्रेस नसेल तर तिथं व्हॅल्यू ह्या रेझिस्टन्स मुळे, जो व्हीसीसी ला आपण कनेक्ट केलाय, त्या व्हीसीसी मुळे ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू इथून इथे आपल्याला व्हीसीसी म्हणून येणार आहे, ठीक आहे. ती काय येणार आहे, व्हीसीसी म्हणून, करेक्ट. आणि जर तो बटन प्रेस झाला, हा जर बटन मी प्रेस केला, तर बटन जर प्रेस केला तर व्हॅल्यू काय असणार आहे, लो असणार आहे. आणि मी त्याला इक्वल टू करतोय, जर इक्वल टू केला आणि ती व्हॅल्यू जर झिरो असेल किंवा लो असेल तर काय व्हावं, तर तो म्हणजे लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे शिफ्ट करावा. जर नसेल, तो बटन जर प्रेस नसेल तर काय व्हावं, राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे शिफ्टिंग व्हावं. दिस इज द कोड दॅट वी आर एक्सपेक्टिंग की बाबा या डिजिटल रीडने व्हावा. तुम्हाला जर डिजिटल रीड असं नको असेल, म्हणजे डायरेक्टली सर असं काय यूज करायला लागले, तुम्ही अजून एक व्हेरिएबल घेऊ शकता एक्स नावाचा, आणि एक्स इज इक्वल टू डिजिटल रीड घेऊन, इफ एक्स इक्वल टू लो असेल तर. मी इथे एक शॉर्टकट मारलाय, म्हणजे ऍडिशनल व्हेरिएबल कशाला यूज करायचा म्हणून. तुम्हाला जर असं सवय असेल की बाबा एका व्हेरिएबल मध्ये घ्यायचं व्हॅल्यू आणि मग रीड केलेली व्हॅल्यू वर्कआउट करायची, देन यू कॅन गो अहेड विथ दॅट टू. इफ आय रन दिस कोड, यू कॅन सी दॅट द थिंग्स आर रनिंग इन वन डायरेक्शन, राईट. नाउ इफ आय प्रेस दिस बटन, यू कॅन सी मी आता माऊसचा बटन प्रेस करून ठेवलाय, त्यामुळे याचं डायरेक्शन आता उलट यायला लागलंय. येते लक्षात, मी आता माऊसने बटन प्रेस करून ठेवलाय. आता मी काय करतोय, मध्ये आल्यानंतर आहे ना, परत एकदा मी माऊसचा बटन सोडून देणार आहे, ठीक आहे. मी माऊसचा बटन सोडलाय. आता आता बघा, डायरेक्शन परत चेंज झाली. सो दिस इज हाऊ द ब्युटिफुल थिंग इज, द
मोमेंट यू हिट द बटन, बटन जेव्हा प्रेस करून ठेवता हा मोमेंटरी आहे, हा मोमेंटरी बटन आहे, इथं हा स्लाइड स्विच नाही आहे, हा मोमेंटरी बटन आहे. त्यामुळे ज्या मोमेंटला हा त्याचा आधीचा ऍक्शन संपेल त्यावेळेसच तो वर्कआउट करेल. ठीक आहे, आता इकडून कम्प्लीट झाल्यानंतरच तो तिकडे जाणार आहे. राईट, नाउ डायरेक्शन हॅज बीन चेंज्ड. ओके, आय विल शो द कोड अगेन. आपण काय केलं, या एलईडी या कनेक्शनला या पद्धतीनं केलंय. ओके, टू शो दिस थिंग व्हॉट आय विल ट्राय इज I will try to draw this circuit. ओके, व्हॉट आय ट्राईड इज, लुक, हा तुमचा पिन नंबर 12 आहे इथं मायक्रो कंट्रोलरचा. ठीक आहे, मी ड्रॉ करताना असा केला, आता हा रेझिस्टन्स आहे. ठीक आहे, दिस इज रेझिस्टन्स, दिस इज युअर पुश बटन, हा तुमचा पुश बटन आहे. मतलब द ड्रॉइंग इज नॉट प्रिटी गुड बट स्टील यू कॅन मॅनेज. आणि हा मी कुठे कनेक्ट केलाय, ग्राउंडला. आणि हा मी कुठे कनेक्ट केलाय, व्हीसीसीला. ओके, हा तुमचा बटन आहे, दिस इज युअर बटन. दिस इज युअर बटन. ठीक आहे, दिस इज युअर बटन. हा बटन, हा व्हीसीसी, हा 1 kΩ रेझिस्टन्स, हा 1 kΩ रेझिस्टन्स आहे. आणि हा तुमचा पिन नंबर 12 आहे. तो हा पुश बटन जेव्हा तुम्ही खाली बंद करता तेव्हा हा ग्राउंड कनेक्ट होतो ह्या पिन नंबर 12 ला. जर हा ओपन असेल तर हा जो व्हीसीसी आहे हा व्हीसीसी डायरेक्टली याला कनेक्ट होतो थ्रू दिस लिमिटिंग लाईक पुल अप रेझिस्टन्स. दिस इज व्हॉट वी हॅड डन, राईट. होपफुली यू अंडरस्टूड दिस. ठीक आहे, now this is what is working, like ha jo connection hai ha ground la gelela hai, ha jo push button hai tyacha through work karto hai. Right, yete lakshat saglyanna. So the moment I hit the button it will change the direction. So once this completes up it will change the direction. Now this is the simplest way you can use this particular logic. Now it's pretty simple and easy. Okay, let me again pause for like a minute. आपण हे जे केलंय ते कळालं आहे का? ओके, वॉट एव्हर वी हॅव डन सो फार, हॅव यू अंडरस्टूड इट ऑर नॉट? दीज आर द सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर्स. एलईडी इज अ ऍक्च्युएटर, ज्याच्या थ्रू व्हिज्युअल ऍक्च्युएशन होतं, व्हिज्युअल दिसतं आपल्याला, व्हिज्युअलायझेशन होतं. आणि बटन जो आहे तो बटन ऍज अ सेन्सर ऍक्ट करतोय, म्हणजे तो ऍज अ इनपुट म्हणून वर्क करतोय. सो जे काही तुम्ही इनपुट म्हणून देता सिस्टीमला ते तुमचे सेन्सर्स असतात, आणि जे तुम्ही आउटपुट म्हणून घेता सिस्टीम कडून ते एलईडीज किंवा काहीही असतील, रिलेज वगैरे, ते ऍज ऍक्ट ऍज अ युअर ऍक्च्युएटर्स. ओके, सो फार लाईक वी आर अंडरस्टूड हाऊ टू इंटरफेस एलईडी, हाऊ टू इंटरफेस अ पुश बटन. एनिथिंग एल्स दॅट यू फील इट that you should be taking up? अजून काही? मी अजून एक बटन लावू शकतो, मी अजून 8 बटन लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. देर इज नो लिमिटेशन ॲज सच. ओनली लिमिटेशन इज नंबर ऑफ पिन्स अवेलेबल ऑन दॅट पर्टिक्युलर मायक्रो कंट्रोलर. राईट, किती पिन्स अवेलेबल आहेत त्या मायक्रो कंट्रोलर वरती, तोच एक लिमिटेशन आहे, बाकी तरी काही नाही आहे. येस, ओके, आर देर एनी क्वेश्चन्स, क्युरीज, लाईक सर हाऊ टू राईट दिस कोड अँड दॅट कोड, एनिथिंग एल्स लाईक दॅट यू फील इट? इफ इट इज देअर प्लीज गो अहेड अँड आस्क. इट्स बिट डिफिकल्ट ऍक्च्युली टू नो टेक यू थ्रू दिस थिंग, बट
And I really don't wish and want you people to follow it this way की बाबा एकच म्हणजे असं आपल्याला आता पहिल्यांदा इफ एल्स कंडिशन शिकायची आहे, त्यानंतर आपण लूप शिकायचं, मग असं. दिस विल नॉट हेल्प यू, दिस विल नॉट हेल्प यू. दिस विल हेल्प यू इन अंडरस्टँडिंग युअर थिओरॉटिकल पार्ट. थिअरी मध्ये याचा सिंटॅक्स असा असतो, ह्याला असं वापरायचं. लुक, सिंटॅक्सेस वगैरे तुम्ही सर्च केले की तुम्हाला भेटून जातात. देर इज नो बिग डील अबाउट इट. द ओनली प्रॉब्लेम इज हाऊ टू डेव्हलप दिस लॉजिक. म्हणजे इफ कंडिशन वापरल्यानंतर तो बटन प्रेस केलाय की नाही केलाय हे कळलं पाहिजे. एखाद्या सेन्सर कडून आलेली व्हॅल्यू किती लेवलला आहे ते बघायचंय आपल्याला. त्याला थ्रेशोल्डिंग म्हणतात. तो थ्रेशोल्ड जर पार केला तर काय डिसिजन घ्यावं सिस्टमने आणि काय नाही घ्यावं त्याच्यासाठी आपण वर्कआउट करतोय. ओके, इफ यू अंडरस्टूड देन आय विल गो अहेड. आय कॅन यूज द पोटेन्शिओमीटर टू. मी पोटेन्शिओमीटर सुद्धा वापरू शकतो. आय कॅन यूज स्लाइड स्विच ऑल्सो. सो absolutely yes. Instead of this button I can use this slide switch also. Slide switch madhe ha common hai, ha terminal 1 hai, ha terminal 2 hai. Theek hai, then terminal 1 terminal 2. Like yes everyone. ओके, माझा आवाज तरी येतोय. ओके, थँक्यू सो मच. मला वाटलं मला माझे हा सेशन चालू करून सगळे गायब झाले. असं काही नाहीये ना? ओके ओके, ग्रेट ग्रेट. मी सांगतोय ते कळतंय. ओके, लुक्स गुड, लुक्स गुड. आवाज तरी हळूच आहे. आय रिअली डोंट नो अंटिल अँड अनलेस आय गेट द फीडबॅक फ्रॉम यू पीपल. लाईक म्हणजे चेहरे जोपर्यंत दिसत नाहीत ना तोपर्यंत असं मला असं छान वाटत नाही ऍक्च्युली. सो डोंट नीड लाईक, बट आहे तो फॅक्ट आहे, याच्यामध्ये लिमिटेशन आहे तो. सो नो इश्यूज. ठीक आहे, सो व्हॉट विल डू इज विल विल बी पिक नो. Okay, so what we'll do is we'll be talking now. Me slide switch sudha dakhu ka ata yacha jagi replace kela mi ek common terminal. Either to ha ek common jo hai to pin number 12 la janar hai. Okay, what I can do is instead of pin number 12 I can take this to pin number 8. I will take this as blue line and this is connected to pin number 8 now, this light switch. Now I can connect. Okay, rather I should have gone through the resistance through jar mi dila asta tari challa asta, but theek hai, we'll do with this too. So this is what I have. This will give me a warning right now. Later I will take this terminal to a ground. This is a black now and this is the red one. Okay, this one will be red. Okay, now what happens is this pin number 8, if I now read it, if I take the code and in the setup, if I make this pin number 8 pin mode tyacha man use kela ani tyala input manun set kela tar tyacha basis varti suddha mi decision ghiu shakto. Mhanje mala kay karaycha aahe, jar ha jo pin aahe, theek aahe, mi digital if apan band chalu karto ki nahi band chalu goshti tasa karaycha aahe. Mala jar ha 0 asel तर बंद ठेवायचं आहे आणि 1 असेल तर चालू ठेवायचं आहे सिस्टीम. मग मी काय करतो, इफ डिजिटल रीड, ठीक आहे, कुठला पिन नंबर 8, ठीक आहे, पिन नंबर 8 ला
जर पिन नंबर 8 इक्वल टू हाय असेल ठीक आहे, त्या केस मध्ये काय कर, रनिंग एलईडी ला वर्कआउट कर, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट तू वर्क कर. नसेल आता एल्स पार्ट, एल्स म्हणजे काय, काय पण करू नको, सो सोडून दे एल्स पार्ट. आय कॅन कीप इट ॲज इट इज लाईक, ऑर आय कॅन मेक इट ॲज ऑल द एलईडीज ऑफ, म्हणजे पोर्ट डी इक्वल टू 0x00 खतम, दॅट्स इट. म्हणजे काहीच वर्क करणार नाही ही सिस्टीम मधला काही पार्ट वर्क. मी एल्स मध्ये ऍक्च्युली या एल्सच्या अंडर काही म्हणजे एकच स्टेटमेंट असल्यामुळे मी कर्ली ब्रॅकेट्स वापरले नाहीये. तर आणि हा जो पार्ट आहे ना, दिस इफ दिस आय नीड टू चेक आउट वेदर लाईक आय क्लोज इट ऑर नॉट. ये इधर क्लोज हो रहा है, ये इधर क्लोज हो रहा है, एंड देन दिस एल्स इज गेटिंग क्लोज इन हियर अँड आय नीड टू क्लोज इट वन राईट. सो हा ई पार्ट इथे क्लोज होणार आणि एल्स पार्ट मध्ये ओके. नाव लुक्स गुड, हा कोड वर्कआउट करेल ठीक आहे. ना इफ आय रन दिस, बाय डिफॉल्ट इट्स ऑन झिरो राईट, हा झिरो वरती आहे म्हणजे हा पिनला आता काय होतोय, झिरो चाललाय. मग झिरो चालल्यामुळे हा रनिंग एलईडी ऑन नाही होणार. सो इफ आय रन दिस कोड, the running led is not working. The moment I hit this, you can see that the running led has started, ani yacha jar mi button press kela tar direction change zali theek hai. So this is what is happening. Ata mi parat sodun dila tar ha complete karel ani tyachi ata direction change honar hai, direction change theek hai. Ani direction change zalyanantar ha parat mi button dabla tar kay honar hai, ha sagla band honar hai. So there is that all the LEDs are off now. All the LEDs are off. म्हणजे हा स्लाइड स्विच सुद्धा as a input म्हणून काम करतोय. And I can work out that too using this slide switch. LEDs ला on and off करणं आणि slide switch. Okay. Let's go ahead then. So we have understood this and now let's done with lot running LED with switch and button. ठीक आहे, सो आपला हा झालाय पार्ट. सो विल स्टॉप दिस वन अँड विल स्टार्ट विथ द न्यू वन. सो टिंकर विल स्टार्ट विथ द न्यू कोड. ठीक आहे, सो लेट्स गो विथ द क्रिएट न्यू वन. विल हॅव अ न्यू डिझाईन नाव, प्रेफरेबली विथ दॅट. ओके, आता काय करायचं मला, आय कॅन यूज पोटेन्शियोमीटर, आय कॅन यूज एलडीआर. ओके, लेट्स डू द स्मार्ट स्ट्रीट लाईट. स्मार्ट स्ट्रीट लाईट आता वर्कआउट करूयात आपण. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. स्मार्ट स्ट्रीट लाईट नावाला एकदम मस्त वाटते, बट द लॉजिक इज प्रिटी सिंपल. नाउ व्हॉट आय वॉन्ट इज हा एलडीआर यूज करायचा आहे मला. सो आय विल मेक इट ॲज एलडीआर. ठीक आहे, ओ याच्यात लाईट फोटो रजिस्टर. ठीक आहे, आय वॉन्ट टू आय विश टू यूज दिस एलडीआर. नाव व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दिस एलडीआर इज, ओके बिफोर गोइंग विथ द एलडीआर आय कॅन गो विथ द पॉट ऑल्सो. सेमच आहे, दोन्ही पण सेमच होतात ऍक्च्युली पॉटच्या व्हॅल्यूज नुसार रिडिंग. मी इथे जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिले. ओके, now if you check out with this, what happens is let us take this circuit. Asa circuit gaya, ha resistance hai ani ha ajun ek resistance hai, but ha variable resistance hai ani yacha across cha mi ha to hai yacha across mi itha positive lavla hai आणि इथं निगेटिव्ह लावलाय. हा 5 व्होल्ट आहे. ठीक आहे, दिस इज 5 व्होल्ट, 5 व्होल्ट आय एम अप्लाइंग. हा 1 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे आणि हा 10 किलो ओमचा पॉट आहे.
हा 10 किलो ओमचा पॉट आहे, पण आता सेट करताना मी त्याला 1 किलो ओम वरती सेट केलाय, त्याला मी 1 किलो ओम वरती सेट केलाय. आणि मला काय करायचंय, हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, ठीक आहे, हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. मला व्ही ए बी काढायचं आहे, व्ही ए बी व्होल्टेज डिवायडर लॉ, राईट. हा किती आहे तर पॉट नुसार 1 किलो ओम आहे आणि हा 1 किलो ओम आहे. 1 किलो ओम असेल आणि हा पण 1 किलो ओम असेल तर व्ही ए बी किती येणार हो, कॅन एनी बडी, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ व्ही ए बी? व्होल्टेज डिवायडर लॉ, मी काढलेलं सर्किट दिसतंय का सगळ्यांना? समवन मस्ट यु नो प्लीज सर, आय थिंक 0.5 इज युअर आन्सर. ओके, दिस रेझिस्टन्स जो 10 किलो ओमचा पॉट आहे ना, तो 1 किलो ओमला सेट केलाय, म्हणजे असं मी पॉटला ना रोटेट करून तो 1 किलो ओम केलाय, म्हणजे हा 1 किलो ओम आहे. म्हणजे काय मला म्हणायचंय की हा जो आहे ना, हा जो आहे तो 1 किलो ओम आहे आणि हा सुद्धा 1 किलो ओम आहे. मला या 1 किलो ओमच्या अक्रॉसचा व्होल्टेज पाहिजे. कॅन एनी मट, हा 5 व्होल्ट आहे, इकडे ग्राउंड आहे, दिस इज ग्राउंड, म्हणजे याच्या अक्रॉस मी 5 व्होल्ट अप्लाय केलेलं आहे, म्हणजे याच्या अक्रॉस. तसं लिहिताना जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा 5 व्होल्ट आहे, याच्या मध्ये वापरलाय मी इथं असा. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ दिस व्ही ए बी? ओ माय गॉड, द लॉकडाऊन हॅज मेड युअर मेमरी वाईप आउट. नो, मेमरी वाईप आउट केलेली आहे असं दिसत आहे. व्होल्टेज डिवायडर लॉ मला काय सांगतो, जर हा आर वन असेल आणि हा आर टू असेल तर व्होल्टेज अक्रॉस आर टू, व्होल्टेज अक्रॉस आर टू काय असायला पाहिजे? व्हॉट शुड बी द व्होल्टेज अक्रॉस आर टू? सर 2.5. येस, दॅट वॉज द सिम्पल आन्सर आय वॉज एक्सपेक्टिंग अ वे बॅक. इट टूक नो टू मच ऑफ टाइम. ओके, नेव्हरदलेस रिअली अप्रिशिएट दॅट यू हॅव गिव्हन अ आन्सर. 1 किलो 1 किलो असेल तर ऍक्च्युली द फॉर्म्युला इज आर टू डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू मल्टीप्लाय बाय व्ही इन, ठीक आहे, आणि दॅट इज युअर व्ही ए बी. नाव इफ आय इन्क्रीज द आर टू, मग जर आर टू ची व्हॅल्यू जर वाढली, ठीक आहे, आर टू ची व्हॅल्यू नीट लक्ष द्या, आर टू ची व्हॅल्यू वाढली आता 1 किलो ओमच्या जागी 2 किलो ओम झाली, तर काय होणार, 2 किलो ओम डिवायडेड बाय 1 प्लस 2 किलो ओम म्हणजे 2/3, म्हणजे 66% ऑफ दिस 5 व्होल्ट विच रफली कम्स आउट टू बी 3.5-3.6 व्होल्ट, ठीक आहे, तो येणार त्याच्या अक्रॉस. जर मी इथं 5 किलो ओम केला, जर मी 5 किलो ओम केला, 5 किलो ओम केला तर 5 किलो ओम डिवायडेड बाय 6 किलो ओम म्हणजे 5/6 मल्टीप्लाय बाय व्ही इन. सो 5/6 मीन्स 25/6, दॅट मच, लाईक ऑलमोस्ट नियर टू 5 व्होल्ट्स, दॅट विल गिव्ह यू अ व्हॅल्यू. मी 10 किलो ओम केला तर इट कम्प्लिटली नियर्स टू युअर 5 व्होल्ट त्याच्या अक्रॉस येणार आहे. सो दिस इज व्हॉट इज युअर व्हेरिएबल रेझिस्टन्स. नाव इन्स्टेड ऑफ दिस पर्टिक्युलर रेझिस्टन्स, या रेझिस्टन्सच्या जागी मी LDR वापरला ना, मी जर LDR वापरलाय, काय वापरला, LDR. LDR इज लाईट डिपेंडंट रेझिस्टर, आर ओनली रेझिस्टर ओनली. LDR ची प्रॉपर्टी काय असते, त्याच्यावरती जर लाईट पडली, लाईट जर पडली तर त्याचा रेझिस्टन्स जो आहे
रेजिस्टन्स कमी होतो कमी होतो. आणि जर डार्क असेल डार्क ठीक आहे तर रेजिस्टन्स हा वाढतो. म्हणजे जसा जसा अंधार होणार स्मार्ट लाईट मध्ये जसा जसा अंधार होणार हा रेजिस्टन्स वाढणार आहे आणि जसं जसं सकाळ पहाट होणार आणि उजेड व्हायला लागणार दिवस व्हायला लागणार हा रेजिस्टन्स काय होणार आहे कमी होणार आहे. येत आहे लक्षात सगळ्यांना? आता हे नीट लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे आपल्याला हे लागणार आहे आपण हे वापरणार आहोत. ठीक आहे आपल्याला हे पाहिजे आणि आपण हे वापरणार आहोत. ठीक आहे सो इफ आय कम बॅक हिअर हा रेजिस्टन्स म्हणूनच ऍक्ट करतोय. याला मी रोटेट करू शकतो. याला आर आर जर म्हणून प्रेस केला तर रोटेट होतो तो. ठीक आहे कीबोर्ड वरती आर जर प्रेस केलात ना तर तो रोटेट होतो. आता मला काय करायचं आहे रजिस्टर डिवायडर नेटवर्क वापरायचं आहे आणि मग इथे एक रेजिस्टन्स लावूयात आणि व्हॉट आय कॅन डू इज आय नीड अ रजिस्टर सो आय विल टेक इट अ रजिस्टर असा रजिस्टर घेऊयात. ठीक आहे तो या इथून या टर्मिनलला लावायचा आहे. हा मी 5 व्होल्टला लावणार आहे सो व्हॉट आय कॅन डू इज व्हॉट आय विल डू इज आय विल टेक दिस अप ऑन दॅट साइड आणि मी याला या पार्टला इकडून इकडे घेतो. सो आय विल सिलेक्ट दिस बोथ इकडून याला इथे रेजिस्टन्सला इथे घेतो अँड याला इथे घेतो. ठीक आहे आणि याला मी 5 व्होल्टला कनेक्ट करतो आणि हा जो आहे तो ग्राउंडला कनेक्ट करणार आहे मी. सो व्हॉट आय विल डू इज आय विल टेक दिस वन अँड आय विल कनेक्ट इट टू अ ग्राउंड. ओके सो दिस शुड बी अ ब्लॅक वायर दिस शुड बी अ रेड वायर. मला आता काय करायचंय याच्या अक्रॉस या जो हा जो आय विल टेक दिस रेजिस्टन्स बिट असाइड अँड सो दॅट इट विल बी अ बिट विजिबल. ठीक आहे ओके मला यार हा जो व्हेरिएबल म्हणजे हा जसा लाईट पडेल त्याच्यानुसार व्हॅरी होणार आहे. मला याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती ते किती होतंय व्हॅरी हे बघायचंय फिजिकली. सो व्हॉट आय कॅन डू इज बिफोर रनिंग विथ द कोड मी मला मल्टीमीटर वरती चेक करायचंय. मग इथं काय करतो मी हा मल्टीमीटर घेतो. मल्टीमीटरचा एक जो निगेटिव्ह प्रोब आहे तो निगेटिव्ह प्रोब मी डायरेक्टली ग्राउंडला लावून टाकतो. ठीक आहे मी कुठे लावला ग्राउंडला. आय कॅन चेंज द वायर एज अ ब्लॅक अगेन आणि मला इथून याच्या अक्रॉस बघायचं आहे. बरोबर आहे या टर्मिनलच्या. सो मी त्या टर्मिनलला लावला आणि याला मी ऑरेंज कलर देतो सिग्नल चेक करतोय म्हणून. सो इफ आय रन मी प्रोग्राम अजून लिहिलेलाच नाहीये. मी प्रोग्राम लिहिलेला नाही. मी अजून सुद्धा प्रोग्राम लिहिलेला नाहीये. मी फक्त आता काय करतो स्टार्ट सिम्युलेशन म्हणतो. ठीक आहे स्टार्ट सिम्युलेशन म्हणल्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही तर 4.97 व्होल्ट म्हणजे ऑलमोस्ट फाईव्ह व्होल्ट इथे आलेत. म्हणजे इथं 5 व्होल्ट आहे हा 1 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे. जर 5 व्होल्ट मी अप्लाय केलेत रेजिस्टन्स आणि याच्या अक्रॉस मध्ये तुमचा एलडीआरच्या अक्रॉस तर ह्या एलडीआरच्या अक्रॉस हा डार्क आहे. हा डार्क दिसतो इथे याला रोटेट सुद्धा करू शकतो. हा डार्क आहे हा लाइटर साइड आहे म्हणजे ज्याच्यावरती लाईट पडायला लागली. आता इमॅजिन करा नीट बघा. ठीक आहे मी एलडीआरला अंधाराकडून म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेतोय म्हणजे त्याच्यावरती बॅटरीने किंवा टॉर्चने प्रकाश टाकतोय. सो जसं जसं मी इकडे मूव्ह करत जाईन यू कॅन सी दॅट द व्होल्टेज अक्रॉस इट इज रिड्युसिंग. व्होल्टेज कधी रिड्यूस होतो व्ही इज इक्वल टू आय आर. जसा जसा रेजिस्टन्स कमी होतो कारण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. रेजिस्टन्स जसा जसा कमी होत जातो तसा तसा तुमचा व्होल्टेज सुद्धा कमी होत जातो. सो इफ आय गो ऑन रिड्युसिंग इट म्हणजे इथं आता बघा सेंटरला हा सेंटरला जेव्हा मी घेतला सेंटरला म्हणजे हा जर 2.52 व्होल्ट देत असेल तर या एलडीआरची व्हॅल्यू 1 किलो ओमच्या आसपास आहे. इथं जेव्हा मी इथं सेंटरला आहे ऑलमोस्ट. ठीक आहे
तर याची व्हॅल्यू जी आहे याची व्हॅल्यू 1 kilo ohm च्या, कारण मी इथं 1 kilo ohm घेतलेला आहे त्यामुळे तो व्होल्टेज डिवायडर नेटवर्क नुसार हा 2.47 volt देतोय. मी अजून इकडे इकडे घेतोय खाली जसं जसं घेत, मी आता ऑलमोस्ट इकडे ठेवला, मी आता ऑलमोस्ट इथे ठेवला म्हणजे कम्प्लीट ब्राईट आहे. कम्प्लीट ब्राईटच्या वेळेस जर तुम्ही पाहिला ना तरी तो 1.68 volts देतोय, म्हणजे याचा रेझिस्टन्स एवढा आहे की 1 kilo ohmच्या कम्पॅरिझन मध्ये तो 1.68 volts इथे देतोय, म्हणजे तेवढा रेझिस्टन्स त्याच्या अक्रॉस आहे. ठीक आहे, आता रिव्हर्स इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही करू शकता आणि याचा मिनिमम व्हॅल्यू म्हणजे रेझिस्टन्सची सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती येते ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा तुमचा एक आजचा टास्क आहे, तुम्हाला याच्यातला या LDRचा मिनिमम रेझिस्टन्स आणि मॅक्सिमम रेझिस्टन्स किती आहे या व्होल्टेज लेवल्स वरून काढायचं आहे. हायेस्ट व्होल्टेज तुम्ही 1 kilo ohm रेझिस्टन्सच्या सिरीज मध्ये असताना 4.97 volt भेटतोय आणि लोएस्ट रेझिस्टन्सच्या वेळेस तुम्हाला 1.68 volt भेटतोय. या दोन व्हॅल्यूज भेटत आहेत. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूज तुमच्या रेफरन्स साठी आहेत आणि त्याच्या बेसिस वरती तुम्हाला व्हॅल्यूज काढायचे आहेत आणि त्या व्हॅल्यूज मला मेसेज करून सांगायचे आहेत. ठीक आहे, सो इट्स अप टू यू. मी या बाजूला घेतला याला कारण आपल्याला हा जो एलईडीचा LDRचा आहे हा LDRचा आपल्याला एका अॅनालॉग पिनला इनपुट म्हणून द्यायचा आहे. सो विल बी युझिंग दॅट फॉर द अॅनालॉग. म्हणजे मी इथून घेतलेला जो व्हॅल्यू आहे व्होल्टेजचा तो मी अॅनालॉग A0 पिनला इनपुट म्हणून देणार आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज आय विल टेक दिस ॲज पर्पल कलर. ठीक आहे, ॲज अ सिग्नल म्हणून डिफरन्शिएट करण्यासाठी त्याला पर्पल कलर घेतलाय. त्यामुळे हा A0 विल बी माय इनपुट, A0 विल बी माय इनपुट. नाउ दिस A0 टू A5 आर माय अॅनालॉग इनपुट्स, दिस आर माय अॅनालॉग इनपुट्स. व्हॉट इज मीन बाय अॅनालॉग इनपुट इज द व्होल्टेज हियर. आता आपण मल्टीमीटर वरती पाहिल्यानुसार हे व्हॅरी करत आहे. मी जर सिम्युलेशन स्टार्ट केलं तर 4.97 volt पासून ते 1.68 volt पर्यंत असं व्हॅरी होतं. सो इट्स अ कंटिन्युअस व्हॅल्यूज, दीज आर कंटिन्युअस व्हॅल्यूज. कंटिन्युअस व्हॅल्यूजला आपण अॅनालॉग व्हॅल्यूज म्हणतो. ठीक आहे, या सगळ्या काय आहेत, अॅनालॉग व्हॅल्यूज आहेत. मग आता या अॅनालॉग व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना जर मला इनपुट म्हणून घ्यायचं असेल तर या डिजिटल सिस्टीम मध्ये काही कळत नाही इन द सेन्स तो रीड करायचा असेल आणि याला वर्कआउट जर करायचं असेल तर त्याला डिजिटल फॉर्म मध्ये डेटा लागतो. याला कुठल्या फॉर्म मध्ये डेटा लागतो, डिजिटल फॉर्म मध्ये. सो व्हॉट विल डू इज वी विल यूज द इंटरनल ADC आणि त्याला यूज करायचं फार सोपा पद्धत आहे, त्याच्यात काही एक अवघड नाहीये. सो व्हॉट विल डू इज आपण ह्या इथून येणाऱ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या बघणार आहोत. ठीक आहे, सो आलेल्या या व्हॅल्यूज आपल्याला रीड करायच्या आहेत अॅनालॉग थ्रू, अॅनालॉग रीडिंग करायचंय. सो लेट्स, मगाशी आपण बटनच्या केसमध्ये आपण काय केलं तर डिजिटल रीड केलं, तर आता आपल्याला अॅनालॉग रीड करायचंय. ठीक आहे, सो विल डू दॅट टू. ओके, आता हा जो आहे अॅनालॉग रीडिंग तो कसा करतो आणि तो यूज कसा करायचा, मी कोड मगाशी सांगितल्याप्रमाणे बाय डिफॉल्ट तो LED ब्लिंकिंगचाच कोड देतो. तुम्ही बाकी काहीही करत असाल तरी तो LED ब्लिंकिंग. सो पिन मोड मध्ये आपल्याला काय करायचंय, A0 वापरायचंय. ठीक आहे, आणि काय करायचंय, इनपुट. ठीक आहे, सो विल नीड टू यूज इट ऍज अ इनपुट, दिस इज पिन. ओके, आता मला सांगा इथं रेझिस्टन्स व्हॅरिएशन नुसार इथं अॅनालॉग व्होल्टेज व्हॅरी करतोय, म्हणजे तो 4.97 volts पासून 1.68 volts पर्यंत जातोय. ठीक आहे, आता ही जे हे जे व्हॅरिएशन आहे हे व्हॅरिएशन आपल्याला युज करायचंय. कशासाठी युज करायचंय, आपल्याला लाईट ऑन करायचंय. लाईट जो लेट अस कन्सिडर दिस LED विच इज कनेक्टेड. आपण काय करूयात, एक LED घेऊयात. LED हा LED लाईट जो आहे तो पिन नंबर 8 कनेक्ट आहे. ठीक आहे, मेक इट एज अ ब्लॅक, दिस विल मेक इट एज अ रेड.
and we'll change the value to like ohms. It should be, we can take it as 220 ohm or no. ठीक है. मग आपल्याला काय करायचं आहे, या व्हॅल्यू नो, ही व्हॅल्यू जर 2.5 च्या वर वगैरे गेली किंवा इफ आय स्टार्ट सिम्युलेशन, ठीक आहे, पर्टिक्युलरली डार्क कडून जर वोल्टेज कमी कमी व्हायला लागला, म्हणजे जसं जसं उजेड व्हायला लागला, उजेड व्हायला लागल्यानंतर 2.73 वोल्ट्स आला, ठीक आहे, 2.73 वोल्ट्स जर आला तर तो काय व्हायला पाहिजे, 2.73 खाली जर गेला म्हणजे उजेड यायला लागलाय, उजेड झाला म्हणजे अर्धा उजेड जर झाला, इवन आय कॅन गो अहेड विथ 300 व्हॅल्यू, ठीक आहे, जर 300 जर व्हॅल्यू येत असेल 3 वोल्टची, तर 3 वोल्टच्या अनुसार व्हॅल्यू नुसार सुद्धा मी एलईडी ऑन करण्यासाठी करू शकतो, कमांड पाठवू शकतो. आता इथं होतं काय ते सांगतो, हा अनालॉग रीड वगैरे काय करतो आणि कसं होतं. आता इथं मला पिन मोड घ्यावा लागेल, अजून एक पिन मोड ए झिरोच्या जागी आता इथं 8 असणार आहे, पिन नंबर 8 तो आउटपुट असणार आहे, ठीक आहे, दॅट शुड बी आउटपुट. अँड नाऊ आय नीड टू रीड दॅट, इफ अनालॉग रीड ए झिरो, याची व्हॅल्यू, आता याची व्हॅल्यू किती ते किती पर्यंत जाते ते सांगतो. इफ आय गो हियर अँड इफ आय गो अँड ऍड वन मोर स्लाइड अँड देन इफ आय राईट समथिंग ऑन दॅट, ठीक आहे, आता काय होतं ते सांगतो. याच्या आतमध्ये जो ए टू डी कन्व्हर्टर आहे तो 10 बिट्स आहे, 10 बिट, ठीक आहे, म्हणजे 2 to the power 10. याचा अर्थ काय होतो, जर 0 वोल्ट असेल तर 10 वेळा 0 येतं, हे किती वेळा येतं, 10 वेळा 0, ठीक आहे, आणि जर 5 वोल्ट असेल, 5 वोल्ट तर याची व्हॅल्यू असते 10 वेळा 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 वेळा 1 म्हणजे डेसिमल इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू असते त्याची 1023. जर तुम्ही बायनरी स्टडी केला असेल तर 2 to the power 10 कम्स आउट टू बी 1024, त्यामुळे याची बायनरी मॅक्सिमम व्हॅल्यू किती येते, 0 to 1023, याची बायनरी इक्विव्हॅलेंट 0 आहे. म्हणजेच काय, जर माझा तिथं वोल्टेज 2.5 वोल्ट आला, 2.5 वोल्ट, ठीक आहे, तर माझे व्हॅल्यूज असणार आहेत 0 अँड देन 1 1 1 1 1 1 1 1, which is equivalent to 511. This half of this, half of this value actually, ठीक आहे, याच्या अर्धी व्हॅल्यू आहे आणि या बायनरी मधली ही हा डिजिट 0 राहतो आणि बाकीचे 1 राहतात. सो दिस इज 511, 1023 चा हाफ, ठीक आहे, आणि जर मग 1.3 वोल्ट असेल किंवा काय असेल तर त्याच्यानुसार. मग आता जर मी असं रीड केलं, आता हे ह्या व्हॅल्यूज दिसत आहेत मला, आता ह्या व्हॅल्यूज जेव्हा मी रीड करतो तेव्हा या व्हॅल्यूज भेटतात मला. आता मला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशनचा वगैरे वापर करून आहे ना, जर 5 वोल्ट करस्पॉन्ड्स टू 1023 देन 3 वोल्ट विल करस्पॉन्ड्स टू हाऊ मच, तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून आहे ना, तुम्ही ती व्हॅल्यू काढू शकता, ठीक आहे. If you have a calci, it takes hardly a minute like to calculate how much value you get for this 3 volt. I feel it like 5 volt corresponds to 1023, then 1023 multiply by 3 volt divided by 5 will give you 613. म्हणजे जर तुम्हाला 3 volt साठी काढायचं असेल तर 613 अशी value येते. आता ही 613 व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे, ठीक आहे. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता जेव्हा हा रेझिस्टन्स व्हॅरी होईल त्यानुसार तो व्होल्टेज जो व्हॅरी होईल त्या व्होल्टेजला व्हॅरी होण्यासाठी व व्हॅरी होऊन हा करस्पॉन्डिंग अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्ट करेल, अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्ट करेल आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला वापरायच्या आहेत. मग आता इथं अनालॉग जेव्हा मी रीड करेन ती व्हॅल्यू
इफ आय रीड दिस अनालॉग व्हॅल्यू आणि ती जर व्हॅल्यू सपोज 511 खाली आली म्हणजे 50% देन काय व्हावं व्हॉट इज मीन बाय दॅट जर मी याला सिम्युलेशन म्हणलं ठीक आहे ओके नाव आय आय चेंज द कोड सो आय रिअली फील इट आय नीड टू गो बॅक आय नीड टू फिनिश इट अप याचा अर्थ काय जसा जसा मी लाईट कडे चाललोय म्हणजे जसं आता 511 पेक्षा कमी कमी होत जाणार व्हॅल्यू पहिल्यांदा सगळ्यात जेव्हा डार्क आहे डार्क मोड मध्ये त्याची व्हॅल्यू 511 पेक्षा जास्त आहे म्हणजे ऍक्च्युली 1000 च्या आसपास आहे 4.97 वोल्ट इज अराउंड 1023 व्हॅल्यू 1023 च्या जवळपास आहे जर ती असेल तर तुमचा एलईडी ऑन असला पाहिजे आणि ज्या मोमेंटला तो अर्धा म्हणजे 2.5 वोल्टच्या खाली गेला तर तुमचा एलईडी ऑफ व्हायला पाहिजे मग एलईडी ऑफ होण्यासाठी मी काय करतो ही व्हॅल्यू टाकतो तिथे ठीक आहे आय पुट दिस व्हॅल्यू इन राईट मी काय करतो ही व्हॅल्यू डिजिटल राईट आणि पिन नंबर काय आहे माझा 8 आहे ठीक आहे इफ इट इज द केस अँड एल्स मध्ये काय असणार आहे रात्र असेल तुमची तर तुमचा एलईडी ऑन पाहिजे ठीक आहे एलईडी ऑन पाहिजे अँड दॅट शुड गो इन साइड द लूप दॅट्स इट सो इफ आय रन दिस नाव यू कॅन सी दॅट दिस पर्टिक्युलर ओके व्हॉट वी हॅव डन इज लाईक एल्स पार्ट इट शुड बी ओके अनालॉग रीड ए झिरो 4.97 वोल्ट this should be if it is less than 511 something what it is a 220 ohm okay if analog read A0 it's an input pin mode A0 is input out is an output oh yes this one this is the problem mistake of copy paste right so it should be a pin number 8 okay now let's work out okay if I start the simulation by default it's a night time karna apla ldr dark ahe tyamule ha led on ahe ha led on ahe the moment I take this The moment I take this photoresistor, जसं जसं मी इथं व्होल्टेज कमी 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 म्हणजे जसं जसं मी सकाळ व्हायला लागली आहे सपोज यू कॅन सी दॅट द मोमेंट इट हिट 2.47 तुमचा हा लाईट ऑफ झालाय ठीक आहे जसं जसं सकाळ आता सकाळ राहणार आहे सकाळनंतर परत संध्याकाळ व्हायला लागली संध्याकाळ व्हायला लागल्यानंतर परत डार्क व्हायला लागलं डार्क व्हायला लागल्यानंतर परत तुमचा यु नो युअर एलईडी हॅज स्टार्टेड ठीक आहे So this is how your smart LED works. हा तुमचा light dependent resistor तुम्ही जर लावला आणि हा फक्त एकदम simple code आहे. Instead of this LED तुम्ही relay लावून आणि त्यानंतर relayच्या पुढे जर तुम्ही turn on turn off circuitry तुमचा ठेवला then you can have like a smart LED or rather smart street light that is working for you. सो इसेन्शियली इथे जर मी याला पॉटनी जरी रिप्लेस केला तर पॉट मॅन्युअली आपल्याला बदलावा लागतो इथे एलडीआर हा लाईट त्याच्यावरती जशी लाईटची इंटेन्सिटी पडेल त्याच्यानुसार काल मला नंतर हरीचा फोन वगैरे पण आलेला ही वर्किंग क्वाईट अ गुड त्यानंतर त्याने मला सांगितलं की सर आम्ही स्मार्ट स्ट्रीट लाईटचा वर्कआउट केलेला की रात्रीच्या वेळेस सुद्धा ह्या लाईट कंटिन्युअसली ऑन नको असतात आपल्याला तर त्या मोमेंटला जर आपल्या इथे एखादी गाडी आली आणि ती गाडी डिटेक्ट झाली म्हणजे जसं की आयआर एलईडी आयआर च्या वगैरे जे आहेत त्याच्यानुसार जर एलईडी किंवा लाईट जर पडलं तर त्याच मोमेंटला तुमचा लाईट स्ट्रीट लाईटचा ऑन व्हायला पाहिजे यू कॅन यूज दॅट टू सेम तुम्ही हाच आहे तसा सर्किटरी एखाद्या वर्किंग पर्टिक्युलर चेअरवरती लावलात आणि ती व्यक्ती त्याच्यावरती जर बसली असेल तर डार्क असल्यामुळे रेझिस्टन्स हाय असतो इथली व्हॅल्यू जी आहे
तुम्ही चेंज करू शकता. जर हाय असेल तर ती व्यक्ती तिथे आहे हे कळतंय, त्याच्यानुसार इथून घेतलेली पल्स जी आहे त्याच्यानुसार तुम्ही काय पाहिजे ते ड्राईव्ह करू शकता. इथून मेसेज वगैरे वायफाय थ्रू कसा पाठवायचा वगैरे ते आपण लास्टला बघूयात फिफ्थ डेला. बट फॉर टाइमिंग दिस कॅन बी अनदर ऑप्शन. दुसरा घरामध्ये सपोज ऍक्च्युली दरवाजाच्या समोर कोणीतरी येऊन थांबलं तर इथं आयदर आयआर किंवा एल डी आर असं काहीतरी वापरून हे जे अनालॉग व्हॅल्यू जे कंटिन्युअसली रीड करत. सर असं झालं कधी कधी की आपल्याला लवकर लावायचं असतं याच्यामध्ये आणि टायमिंग नुसार वगैरे. टायमिंग पेक्षा इथं जर लाईट इंटेन्सिटी वरती वर्कआउट केलं, मग आता जर मला लाईट इंटेन्सिटी अजून कमी पाहिजे म्हणजे जोपर्यंत पूर्ण डार्क होत नाही पूर्ण लाईट होत नाही तोपर्यंत चालू किंवा बंद होऊ नये असं जर वाटत असेल तर त्या केसमध्ये इथे मी काय करतो 300 घेतो 350. ठीक आहे, इफ आय रन दिस नाव यू कॅन सी दॅट जर मी याला कमी 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 करत गेलो अजून कमी केलं अजून कमी केलं अजून कमी ऑलमोस्ट सो ऑलमोस्ट फुल डार्कचा फुल लाईट जोपर्यंत होत नाही म्हणजे 1.7 व्होल्टच्या खाली जात नाहीये. 1.7 व्होल्टच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एलईडी बंद होत नाही. याचा अर्थ काय, तिथे बराच अंधार आहे आणि त्याच्यावरती जर आपल्याला दिस इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड ऍडजस्टिंग. दिस पर्टिक्युलर थिंग द व्हॅल्यू ऑफ 350 इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ थ्रेशोल्ड. लुक्स गुड. ओके, let me pause and take you know few of the questions and then if I try to answer them. If you have any questions, queries, doubts, please fire it up. Do you have any questions, queries? Nobody is having any question, nobody is having anything. Okay, no issues. Folks, like if it is not this the case, then what you need to do is for the task, the one task I have given already, that you need to calculate the resistance, minimum resistance and maximum resistance of this particular LDR. This is the one task, task number one. The second task is, second task for you people is, what I want is जे याच्या आधीचा आपला 8 LEDs लावलेले ना त्या 8 LED मध्ये मला काय करायचं आहे, जे सगळे आपले चेजिंग एलईडीचा अर्थ काय होतो, एकानंतर एक असे एलईडी चालू होत जातात सगळे. ठीक आहे, एकानंतर एक असे एलईडी सगळे चालू होतात म्हणजे एखाद्या गणपती किंवा याच्या वेळेस डेकोरेशन करतात ना लाईट मध्ये, तेव्हा अशी एखादी माळ असेल आणि त्याच्यातल्या सगळ्या लाईट अशा एकानंतर एक एलईडी ऑन होत जातात आणि एकदमच सगळ्या बंद होतात. म्हणजे एक चालू होते त्याच्यानंतर दुसरी चालू होते आणि पहिली पण चालूच राहते आणि मग तिसरी चालू होते, तिन्ही चालू राहतात, चौथी चालू होते, चारही चालू राहतात, असं करत करत आठीच्या आठही चालू व्हाव्यात आणि एकदमच सगळ्या बंद व्हाव्यात आणि परत पहिल्यापासून चालू व्हावा पॅटर्न. हा असा पॅटर्न मला हवा आहे. आय वॉन्ट दॅट पॅटर्न अँड दॅट यू विल वर्कआउट. ठीक आहे, सो बाय टुमारो यू शुड फिनिश इट अप विथ दॅट टू टास्क. टास्क नंबर वन इज फाइंडिंग द व्होल्टेजेस, फाइंडिंग द रेझिस्टन्स, मिनिमम रेझिस्टन्स अँड मॅक्झिमम रेझिस्टन्स ऑफ दिस पर्टिक्युलर युअर LDR. आणि दुसरा आहे तो एलईडीचा तो जो पॅटर्न आहे, चेजिंग एलईडी म्हणतो आपण त्याच्यात, तो चेजिंग एलईडीचा पॅटर्न किंवा रनिंग एलईडीचा जो पॅटर्न आहे आता जो सांगितला मी, कारण बाकीचे पॅटर्न्स मी दाखवलेत. ओके, आता हा जो कोड, आता हे जे दोन्ही कोड आहेत ना, हे दोन्ही कोड मी तुमच्यासोबत व्हॉट्सअपला शेअर करतो. मी व्हॉट्सअपला हे दोन्ही फाईल्स तुम्हाला शेअर करतो, सो देर इज नो बिग डील अबाउट इट. मी डायरेक्टली हे कोड आहे तसे उचलून व्हॉट्सअपला पेस्ट करतो, देर इज नो प्रॉब्लेम अबाउट इट. द ओनली थिंग इज यू नीड टू वर्कआउट, तुम्हाला स्वतःला वर्कआउट करायचंय. ठीक आहे, लेट मी आस्क यू अगेन, लाईक एम आय गोइंग टू फास्ट
am I going too slow? I need to know the feedback and then we will stop for the day. Okay. Okay. Yes. मी फास्ट चाललोय का स्लो चाललोय का व्यवस्थित आहे. ओके म्हणजे मी जे सांगतोय ते कळतंय सगळ्यांना. यस सर. यस सर. ओके लुक्स गुड. आणि प्रोग्राम तुम्हाला थोडस स्वतःला बघावं लागणार आहे त्याच्यात काही डाऊट नाही. मी आज जे झालेले प्रोग्राम्स आहेत सगळे प्रोग्राम्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय व्हॉट्सअपला. त्याच्यात काही हे नाही आहे प्रॉब्लेम. अपार्ट फ्रॉम दॅट एनी अदर थिंग दॅट यू फील इट. मी स्लोली एक ग्रॅज्युअली म्हणजे आता पहिल्यांदा आपण एलईडीज बघितल्या एलईडीला मग मल्टिपल एलईडीज बघितल्या मल्टिपल एलईडीज नंतर आपण बटन बघितलं बटन नंतर मल्टिपल बटन्स बघितले बटन सोबत स्विचेस बघितले स्विचेस नंतर आपण अनालॉग कडे वळालो. अनालॉग मध्ये आपण पॉटच्या जागी डायरेक्टली एलडीआर वापरला आणि अनालॉग रिडिंग केली आहे. ठीक आहे. अनालॉग व्हॅल्यू घेतल्या आणि अनालॉग व्हॅल्यूज रीड आउट केल्या आणि त्याच्यावरून आपण फक्त 8 एलईडी घेऊ शकतो. नाही 8 जागी आता तिथे 13 एलईडीज घेऊ शकतो. 13 पिन्स अवेलेबल आहेत त्यामुळे 13 घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे. 8 जागी 13 घेऊ शकता फक्त दुसरा जो पोर्ट आहे या याच्यात 13 आउटपुट आहेत कारण ऑर्डिनो उनो मध्ये हे 13 डिजिटल इनपुट आहेत इनपुट आणि आउटपुट म्हणून वापरता येतात आणि 6 अनालॉग इनपुट म्हणून वापरता येतात. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त हवे असतील तर तुम्ही ऑर्डिनो मेगाला जाऊ शकता. मेगा मध्ये त्याच्यापेक्षा जास्त कॅपेबिलिटी आहे. ओके यस मेगाचा बोर्ड वापरू शकता तुम्ही. बरेच गणपतीच्या वेळेस वगैरे डेकोरेशन साठी वगैरे वापरताना डिकोडरचा वगैरे वापर करून वेगवेगळे तयार करून पॅटर्न वगैरे शॉपच्या बाहेर पण असतात ना रनिंग मध्ये टेक्स्ट येते. हो रनिंग एलईडीचा टेक्स्ट वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्ही तयार करून त्याला मॅट्रिक्स एलईडी म्हणतात. मॅट्रिक्स एलईडीचा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही परसिस्टन्स ऑफ विजनचा वापर करून ते करतात ऍक्च्युली. तो पण तुम्ही तयार करू शकता. डिस्प्ले अतिशय छान आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तुमच्या या बिझी शेड्यूल मध्ये जर तुम्हाला काहीतरी असं नवीन काहीतरी बघायचं असेल ठीक आहे तर एक इन्फिनिटी मिरर म्हणून कन्सेप्ट आहे. ठीक आहे. काय काय कन्सेप्ट आहे. इन्फिनिटी मिरर म्हणून आवर्जून त्याचा व्हिडिओ बघा. एक नंबर एक. दुसरा जो आहे त्याला म्हणतात एलईडी क्यूब. एलईडी क्यूब ऑफ 256x256x256 एलईडी क्यूब ऑफ 256x256x256 एलईडी क्यूब 4x4x4 चे पण असतात. एलईडी क्यूब 8x8x8 चे पण असतात. एलईडी क्यूब 3x3x3 चे पण असतात. त्यातला 256x256 म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स किंवा ह्या सर्किट्सचा वापर करून काहीतरी क्रेझी करायचं असतं ना किंवा असं काहीतरी म्हणजे ज्यांना असं काहीतरी अचीव करायचं असतं वेगळं पण त्यांनी केलेले भन्नाट कन्सेप्ट आहेत. म्हणजे त्यातला एखादा मी जर तुम्हाला दाखवू शकलो एलईडी क्यूब 256x256x256 लोकांनी एवढे भन्नाट काम केलेले आहेत की आय विल रिअली यू कॅन गेट रिअली फॅसिनेटेड. सिक्सटीन बाय सिक्सटीन आहे. लिव इट. दीज आर द पॅटर्न्स ऍक्च्युली द पीपल. हॅव यू ऑलवेज वॉन्टेड टू लर्न कोड बट डोंट नो वेअर टू स्टार्ट? वुड यू लाइक टू मेक. यस. This is what you have, LED cubes. Hey, RGB LEDs hai. And the breadboard varti lavlele hai. LEDs ahet je te eka breadboard varti lavun ashe column madhe. कॉलम मध्ये आहेत. एक 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 असे कॉलम आणि रोज आहेत. रोज अँड कॉलमचा वापर करून मग ते पॅटर्न मध्ये परसिस्टन्स ऑफ विजन नुसार ऑन अँड ऑफ करून
त्याच्यावरती जे पाहिजे तशी डिझाईन. आता याच्यामध्ये 16x16x16 आहे, म्हणजे या याच्यात जर सांगायचं झालं तर 16x16 कम्स आउट टू बी 256 अँड 256 मल्टीप्लाय बाय 16, दॅट मेनी नंबर ऑफ एलईडीज आर सोल्डर्ड ऑन दिस पर्टिक्युलर थिंग. ठीक आहे. सो लाईकवाईज यू हॅव लाईक इवन द अदर पॅटर्न्स ऑल्सो. Yeah, this is one. Even as a raindrop type madhe pattern tayar karne vagre. And he sagla possible ahe. He sagla possible ahe. This is like a raindrop pattern. Blue madhe jar tumhi. These are the things. Tite already available sudha ahe. But you can work it out for your own projects also. And the other one I was talking about, and there is like this one you might have came across, that is called as a propeller clock. This one, so this is the simplest circuit actually, and it's connected and it's rotated on. Okay. त्याच्यावरती एलईडीज आहेत आणि हे फिरायला लागल्यानंतर हा क्लॉक तयार करतो त्याचा. याच्यावरती फक्त एलईडीज आहेत आणि एलईडीज रोटेट झाल्यानंतर तो असा क्लॉकचा पॅटर्न बनवतोय. दिस इज अनदर प्रोजेक्ट दॅट यू कॅन वर्क ऑन. ऑर्डिनो नॅनोचा वगैरे वापर करून आहे ना तुम्ही तयार करू शकता. दिस इज अनदर प्रोजेक्ट दॅट यू कॅन वर्क ऑन. ठीक आहे. सो ऑन द बेसिस ऑफ परसिस्टन्स ऑफ विजन लुक्स गुड. These are the few things. You can search on your own. Like there are n number of things available in the world. There are few things I am talking about. And tumhala jar vatat asel yajavar pude vagre workout karava, please go ahead. Okay. So with this concluding note, I